प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत रेव्हरंट मनोज तोरेरे मिनिस्ट्रीज या चॅनलमध्ये. जर या चॅनलला जर अजून तुम्ही जर लाईक केलं नसेल, जर सबस्क्राईब केलं नसेल, तर आपण या चॅनलला लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांमध्ये तो चॅनल जो आहे तो आपण शेअर देखील करूयात, यासाठी की परमेश्वराचं वचन अधिक लोकांपर्यंत पोहोचावं. आणि ते पोहोचवण्यासाठी जर आपला हातभार लागला तर परमेश्वर त्याचे देखील आशीर्वाद आपल्या प्रत्येकाला देणार आहे. त्या ठिकाणामध्ये खाली एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या नक्कीच त्या ठिकाणामध्ये सांगू शकता. त्याचप्रमाणे जर साक्ष काही तुमच्या जीवनामध्ये घडली असेल तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमची साक्ष देखील त्या ठिकाणामध्ये सांगू शकता. जर हा नंबर लागला नाही किंवा या ठिकाणामध्ये जर तुम्हाला यायचं असेल, इथले जर काही माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल, तर त्यासाठी मी या ठिकाणामध्ये तुम्हाला चार नंबर सांगत आहे. त्या चार नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमची प्रार्थना विनंती त्या ठिकाणामध्ये देखील सांगू शकता. पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999. आणि चौथा नंबर आहे 9922882179. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आणि भरपूर साक्षी होत आहेत आणि कित्येक साक्षी नाही अजूनपर्यंत त्यांचा नंबरच येत नाही सांगण्यासाठी, इतक्या साक्षी परमेश्वर अद्भुतरित्या घडवत आहे. आणि वेळेच्या अभावी आपण या ठिकाणामध्ये काही साक्ष आपण या ठिकाणामध्ये सांगणार आहोत. एका बहिणीतापासांना फोन आला होता आणि त्यांनी साक्ष सांगितली की त्यांची पाठ खूप दुखत होती आणि इतक्या असह्य वेदना त्यांच्या पाठीमध्ये होत होत्या की त्यांना त्या दिवशी त्यांनी ठरवलं की आता आपण दवाखान्यात जायचं. आणि ती बहीण दवाखान्यामध्ये गेली आणि त्या ठिकाणामध्ये दवाखान्यात जाऊन तिने डॉक्टरांकडे नंबर लावला आणि नंबर लावण्यात त्यांनी सांगितलं की बसा तुमचा नंबर येईपर्यंत. पण ज्या वेदना होत्या ते खूप असह्य होत होत्या आणि मग त्या बहिणीला आठवलं की आपण पास्टरांना फोन लावावा. आणि मग त्यांनी म्हटलेलं पास्टरांना फोन लागतो की नाही आपण बघू, का डॉक्टरांचा नंबर आधी लागतो का पास्टरांचा नंबर आधी लागतो. आणि त्यांनी प्रयत्न केला कारण की पास्टरांना भरपूर ठिकाणातून सारखं कॉल येत असतात, फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेरून देखील कंटिन्यूअस कॉल चालू असतात, त्यामुळे कधी कधी फोन लागत नाही, एंगेज असतो. आणि त्या बहिणींनी प्रयत्न केला आणि त्या ठिकाणामध्ये ती दवाखान्यामध्ये असतानाच पास्टरांचा फोन त्या ठिकाणामध्ये लागला आणि त्यांनी पास्टरांना सांगितलं माझ्या त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी. आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुतरित्या त्यांच्या विश्वासाप्रमाणे त्याच ठिकाणामध्ये कार्य केलं. पूर्ण पाठ दुखायची त्या बहिणीची थांबली आणि डॉक्टरांना न भेटता गोळ्या न घेता ती बहीण त्या ठिकाणातनं निघून गेली आणि परमेश्वराला धन्यवाद दिला कारण परमेश्वराने त्या बहिणीला आरोग्य दिलं. एक बहीण मुंबई या ठिकाणामध्ये आहे आणि त्यांनी सांगितलं की ते बरेच वर्षापासून चर्चला जातात पण ज्यावेळेस ते उधळ्या पुत्र शुद्धीवर येतो हे वचन ऐकत होते आणि त्यांनी बऱ्याच वेळा ते वचन ऐकलं होतं पण त्यांनी सांगितलं की खरोखर या वचनाच्याद्वारे परमेश्वराने त्यांची भेट घेतली असं स्पष्टीकरण आणि असं त्या वचनाचं उकल आत्तापर्यंत आम्हाला कधीच मिळाली नव्हती. आणि मला खरंच वाटलं की मी बेशुद्ध होते आणि ते वचन ऐकल्यानंतर खरोखर मी त्या वचनाच्याद्वारे शुद्धीवर आले म्हणून आपण परमेश्वराला आपण धन्यवाद देणार आहोत. सिस्टर अनिता राजगुरू ह्या बहिणीला 1.5 महिन्यापासून त्यांच्या हातावर फोड येत होते आणि फोड आल्यानंतर त्या ठिकाणामध्ये जखम होत होती आणि 1.5 महिन्यापासून हे चालूच होतं. आणि मागच्या आठवड्यामध्ये मागच्या रविवारी ती बहीण शिलो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणामध्ये ती बहीण आली आणि त्यांनी पास्टरांकडनं या ठिकाणामध्ये येऊन प्रार्थना करून गेली आणि प्रार्थना करून गेल्यानंतर त्या बहिणीने फोन केला आणि पास्टरांना साक्ष सांगितली की परमेश्वराने त्यांना पूर्ण आरोग्य दिलं आणि कुठलाही फोड आणि आता जखम त्यांच्या हातावर होत नाही म्हणून आपण परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. बहीण सविता जाधव यांची एक बहीण आहे आणि त्यांच्या बहिणीला पुणे या ठिकाणामध्ये त्यांच्या मुलीकडं सोडण्यात आलं होतं पण तेथून देखील त्या घर सोडून निघाल्या होत्या. काही मानसिक त्रास त्या ठिकाणामध्ये त्यांना होत होत्या. सगळीकडं त्यांना शोधण्यात आलं पण कुठंच त्यांचा पत्ता लागला नाही. आणि मग त्यांनी पास्टरांना फोन केला आणि त्यांनी त्यांची बहीण त्या ठिकाणामध्ये मिळावी म्हणून पास्टरांना विनंती केली. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर 3 दिवसांनीच ती बहीण सोलापूरला त्यांच्या घरामध्ये परत आली म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. परमेश्वर महान आहे आणि तो अद्भुत साक्षी घडत आहे आणि आज देखील परमेश्वर त्याच्या वचनाच्याद्वारे आपल्या प्रत्येकाची भेट घेत आहे आणि ते वचन अद्भुत परमेश्वराचं घेऊन येत असताना आपण जोरदार टाळ्यावाजून स्वागत करूयात रेव्हरंट मनोज देलोळिया. पुन्हा एकदा त्याची संगती, त्याचा सहवास आणि त्याच्या वचनातनं देव आमच्याशी काय बोलत आहे
वचन म्हणजे परमेश्वर आमच्याशी काहीतरी बोलत असतो, आमच्या उणीवा आणि ज्या पद्धतीनं आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद यायला पाहिजे. देवाच्या वचनाचं दोन प्रमुख उद्देश आहे. पहिली गोष्ट तर आमच्यामध्ये असणारे दोष दाखवून आमच्यामध्ये सुधारणा करणं, हे पहिलं काम आहे. आणि ही सुधारणा होत असताना उद्देश काय, तर तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये पोहोचावं. हा, हे प्रिचिंग, हे संदेश चर्च मधला एक भाग म्हणून त्याच्याकडे पाहू नका. नाही, आता वर्शिप झाली, गाणे झाले, मग आता उपदेश असायला पाहिजे. एक परंपरा किंवा एक रूढी या पद्धतीने देवाचं वचन नाही, तर देवाचं वचन काय करतं, तर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये ज्या चुका आहेत, जे दोष आहे, स्वर्गामध्ये जाण्यासाठी आम्हाला पवित्र आणि शुद्ध बनणं गरजेचं आहे. आणि मग बनणार कसं काय पवित्र शुद्ध, तर बायबल सांगतं त्यानं आपली वधू वचनरूपी जलस्नानानं शुद्ध केली. वचनाच्या द्वारे आम्ही शुद्ध बनतो, म्हणजे पहिला उद्देश आमचं शुद्धीकरण. दुसरा उद्देश, जस्ट देव त्याचं वचन पाठवतो, तर या वचनाला पाठवण्याच्या मागे त्याचा हेतू काय असतो, जी वचनामध्ये आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद वचनाच्या द्वारे आमच्यामध्ये यावेत. शुद्धीकरणाच्या नंतर ते आशीर्वाद आमच्याकडे येतात, जसं आम्ही अनुवादाच्या पुस्तकामध्ये 28 अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही जर माझ्या आज्ञा पाळाल तर हे आशीर्वाद तुमच्या मागे धावत येतील. म्हणजे दुसरा उद्देश काय, आशीर्वाद आमच्या मागे, तुम्ही नाही त्याच्या मागे धावायचं. कधी कधी आम्ही आशीर्वादाच्या मागे धावतो आणि प्रश्न आम्हाला पडतो, एवढी प्रार्थना करतो, एवढं आम्ही चर्चला जातो, मग आशीर्वाद माझ्यामध्ये काय येत नाही. त्याचं दुसरं कारण आहे, पहिला तर तो शुद्धीकरण करतो, घेण्यासाठी लायक बनवतो, आणि मग या वचनातले आशीर्वाद तुमच्यामध्ये पाठवतो. आणि ते आम्ही अनुभवत आहेत. देवाच्या मंदिरामध्ये ज्यास आम्ही एकत्र येतो ना, त्यास देव आमची भेट घेत असतो प्रिया. आणि देवाचं भेट घेणं सगळ्या भेटीपेक्षा वेगळं असतं. मला मुंबईहून एक अंकल येतात चर्चमध्ये, ते आल्यानंतर लेकरांना चॉकलेट घेऊन येतात, है की नाही, गिरकर ना, हा गिरकर अंकल ते मुंबईचे. मग ते येताना त्यांच्या डोळ्यासमोर असतं की आम्ही चर्चमध्ये जाणार आहे आणि मग त्यांना चॉकलेट देणार आहे. इंग्लंडच्या पण राहतात मिरजमध्ये, समुद्री आंटी असतील ऑनलाईन, पण त्या येताना त्यांच्याकडे पण काहीतरी स्पेशल गिफ्ट असतं. त्यांची जर परदेशातल्या मुली आल्या तर आम्हाला कळतं इंग्लंडचे चॉकलेट येणार आहेत. त्यांनी भेट दिली की काहीतरी बक्षीस ठरलेलं आहे. म्हणजे व्यक्ती भेट देते त्यास बक्षीस असतं, देव भेट घेतो त्यास आशीर्वाद असतो. हालेलुया, 100% आशीर्वाद असतो. माता मिरजच्या आंटी येताना सगळ्याला चॉकलेट मिळत नाही, तर तुम्हाला मी सांगितल्यावर कळलं चॉकलेट घेऊन येतात इंग्लंडचे, मग आम्हाला का नाही, मग तुम्हाला का नाही चॉकलेट, हाही प्रश्न आहे ना, तुम्हाला का नाही. त्याचं कारण एकच आहे, तुम्ही त्यांच्या जवळ नाही. मी त्यांच्या जवळ आहे त्यामुळं मला ते चॉकलेट देऊन जातात. मला खायची इच्छा नसती, पण त्यांनी आणलंय म्हणून खावं लागतं ना. कधी कधी देव त्याच्या वचनाच्या द्वारे तुमची बांधणी करत असतो आणि तुमचं रिपेअरिंग करत असतो. आमेन. आणि एकदा रिपेअरिंग केलं मग तो काय करतो माहिती का, त्याच्या जवळच्या उत्तमातल्या उत्तम गोष्टी तुम्हाला देतो, बेस्ट मधल्या बेस्ट. म्हणून देवाजवळ बसताना धारणा काय असली पाहिजे, बोल प्रभू तुझा दास. आमेन. बस आता चला, संदेश सुरू होणार 12 पर्यंत 12:15 संपेल या धारणेनं बसला, एक पण चॉकलेट मिळणार नाही. इंग्लंडचं काय, इंडियातलं पार्ले सुद्धा मिळणार नाही तुम्हाला. इंग्लंड सोडा बाजूला, जर मिळवायला पाहिजे तर त्याच्याकडं जे आहे त्याच्याकडं तुमचं लक्ष लागण्याच्या ऐवजी तो काय बोलतो याच्याकडे लक्ष लागणं गरजेचं आहे. काय बोलतो तो, हालेलुया. आणि आज जे देव बोलणार आहे ना ते पण खूप सुंदर आहे. हालेलुया. अनेक
मी तो देवाच्या वचनात नुसतं एवढं काही साठ आहे की विचारायला तयार नाही. जेवढं शोधावं शोधत जावं शोधत जावं. आणि आता एवढ्या वर्षानंतर मला असं वाटतंय बायबलमधलं एक एक रहस्य उघडत चाललेलं आहे. आणि लोकांना प्रश्न पडतो, कुणीतरी मला काल मेसेज केला, ते म्हटलं की आमच्याकडे भरपूर पैसा आहे, विमानानं प्रवास करतो, इकडं तिकडं फिरतो, सगळं काही करतो, पण जेव्हापासून वचन ऐकायला लागले ना तेव्हापासून एक कळालं, पोटाला थोडस अन्न असलं, राहायला थोडीशी जागा असली, पण देवाचं वचन असलं तर ते सगळ्यात भारी असणार. पैसा अभिमानानं पिरणं, त्यानंतर या गोष्टी दुय्यम वाटू लागलेल्या आहेत. आम्हाला रमतच नाही देशामध्ये, मन दिवस रात्र ऐकत बसावं वाटतं देवाचं वचन. का? तर देवाच्या वचनाची ती ताकद आहे. आणि देव त्याच्या लोकांना तारण देतो, सुटका देतो, उद्धार देतो, सुंदर जीवन देतो, कुटुंब देतो, नोकरी देतो, पैसा देतो, आरोग्य देतो. आणि हे सगळं देत असताना अजून एक गोष्ट देव करतो, ती आम्ही पाहणार आहोत. स्तोत्र 56वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन. स्तोत्र 56 8 वचन. सगळं देवाना दिलं, आता तो काय करतो पहा. माझी भटकण्याची ठिकाणे, भटकण्याची ठिकाण तू मोजली आहेत. काय केलं? मोजली आहे. आता देवानं तुम्हाला तारण दिलं, देवानं तुम्हाला आरोग्य दिलं, देवानं तुम्हाला नोकरी दिली, बायको दिली, नवरा दिला, लेकर दिले, घर दिलं, प्रपंच दिला, सगळं काही देवानं तुम्हाला दिलेलं आहे. आणि आता परमेश्वर काय म्हणत आहे, दाविद अनुभवानं सांगत आहे. दाविद देवाच्या अंतकरणातला व्यक्ती, आणि तो काय म्हणतो माहिती का? परमेश्वर माझी भटकण्याची ठिकाणं मोजतो. आमेन. तुम्हाला नाही समजणार, आता टप्प्याटप्प्याने गेल्यावर तुम्हाला समजेल. आशीर्वाद तर देवानं तुम्हाला दिले, तुम्ही देवाच्या मंदिरात आला, बाप्तिस्मा तुमचा झाला, तारण तुमचं झालं, कोरोनामध्ये देवाने तुमचा बचाव केला, लोक मेले पण तुम्ही जिवंत राहिला, कब्रांमध्ये लोक आहेत, काही लोकांचे डोळे गेलेत, काहींचे अवयव गेलेले आहेत, अजूनही काही लोकांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. प्रभूने सगळं तुम्हाला दिले. कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही जास्त प्रार्थनेमध्ये आलो, है की नाही? जास्त आलो प्रार्थनेमध्ये. पण जसा कोरोना संपत गेला, आता कोरोना संपला, कोरोना चालू व्हायच्या टायमाला लोक मला फोन, चर्च कधी चालू होणार, कधी चालू होणार चर्च? आणि त्यांना चर्च कशाला चालू आहे, त्यांना माहिती चर्च चालू झालं की सगळं चालू होणार, पिक्चर बी चालू होणार, बाग बी चालू होणार, एसटी चालू होणार, हे चालू होणार, ते चालू होणार, मग सगळीकडे फिरतायत. आता देव काय म्हणतो माहिती का? मी तुझी भटकण्याची ठिकाण मोजली आहे. तू कुठं कुठं भटकला ते मी तुला पाहिलं, सगळं दिलं तुला मी, आरोग्य दिलं, शांती दिली, कुटुंबामध्ये बरकत दिली, सगळं काही मी तुला दिलं. पण आता दाविद काय ठिकाण, त्या ठिकाणात काय म्हणतो, परमेश्वर आमचं भटकण्याचं ठिकाण मोजतो. कुठं उभं राहिला, कुठं गेला, कुठं आला. आता नुसतंच भटकण्याचं ठिकाण म्हणजे तुम्ही इथं शरीराने आहे, मन भटकायला लागले. मन पाखरू पाखरू, बहिणाबाई म्हणते ना, मन पाखरू पाखरू, ते एका जागी बसत नाही, शरीर इथं असतं, डोकं इथं असतं, डोळे इथं असतात. काही लोक उघड्या डोळ्यानं झोपलेले पण असतात, बरं का? त्यांचं मन एकदम तंद्रीमध्ये असतं, झोपलेलं असतं, भटकत असतं कुठं. काहींचं किचनमध्ये भूक लागली तर किचनमध्ये असतं, काहींचं ते विचार डोक्यामध्ये, कर्जाचे विचार असतील, नातेवाईकांचे, दवाखान्यातले विचार, पेशंटचे विचार, हे भटकायला लागलेलं आहे मन. आणि देव तुमचं भटकण्याचं ठिकाण म्हणजे कुठं तुम्ही भटकता. आता भटकण्याचे दोन प्रकार आहे, एक शारीरिक दृष्टिकोनातनं तुम्ही भटकला, आणि दुसरं उधळ्या पुत्र भटकला, ते पण भटकलाय, जे आम्ही गेल्या आठवड्यामध्ये ऐकलं, तो भटकला. तुम्ही शारीरिक दृष्टिकोनातनं पण भटकता कधी कधी, देवाच्या घरामध्ये नाही, आशीर्वाद घेऊन पण तुम्ही जगात इकडं तिकडं कुठंतरी फिरत आहात, आरोग्य घेऊन पण, देवानं तुम्हाला दिलेलं चांगलं शरीर, या शरीराचा उपयोग देवाच्या सानिध्यामध्ये हात उभारून देवाची स्तुती करावी. हालेलुया. डोळे चांगले आहेत तुमचे, तुमच्या डोळ्याला ते मायक्रो काय, म्युकर मायसिस कसलं कॉम्प्लिकेटेड नाव आहे, नाही का? ते पण लक्षात राहिलं, तर ते पण तुम्हाला देवानं दिलं नाही. मग तुमचे डोळे आता देवाकडं लागणं गरजेचं आहे. कुठं भरकटले तुमचे डोळे, कुठं भटकत आहात, कुठं तुमचं मन विचलित झालेलं आहे?
परमेश्वर आमचं भटकण्याचं ठिकाण आणि शोधत आहे किंवा आम्ही कुठं भटकत आहोत. वाचा ते वचन परत एकदा, माझी 56 अध्याय 8 वचन. माझी भटकण्याची ठिकाणे, माझी भटकण्याची ठिकाणं तू मोजली आहेत. काय केलो? मोजली आहे. म्हणजे एका ठिकाणी भटकतो का? नाही. किती ठिकाणी? अनेक. मोजतो. आणि लक्षात ठेवा, तुम्ही कुठेही भटकला तर देव तुम्हाला मोजत असतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 देवाकडे काउंटिंग आहे. प्रश्न पडतो, देव काय करतो? देव सकाळी उठल्यापासून त्याचे दूत पाठवून म्हणतो, जिथं जिथं गेला याची एंट्री करून ठेव. म्हणून शास्त्र सांगतं, देवा तू बोलशील तेव्हा तू न्यायी ठरशील. असं नका समजू, दिवस उजळला देव आता फक्त पाळकाच्याच मागं भटकतोय, त्याला काही कमी पडतं का? नाही नाही हो, देव तुम्हाला देतो. आणि कुठं भटकता ते बघता. तुम्ही पण तुमचे आई वडील सगळं तुम्हाला देतात, विश्वास ठेवतात का? नाही. पोरग शाळेत गेलं असेल, जाऊन चौकशी करून येतातच. कुठं उधळलं तर नाही ना? कोणाच्या मागं बोंबलत तर फिरत नाही ना? शाळेत फी भरली का नाही? कोणत्या आई वडील एवढे डोळे झाकून कोणत्याच मुलावर विश्वास ठेवत नाही? लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यात ते भ्रम असेल तर काढून टाका. प्रत्येक आई वडील आपला मुलगा भटकू नये याची खबरदारी घेतात. का? त्याने त्याने जन्म दिला. प्रभूने तुम्हाला घडवलंय, प्रभूने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. आपल्या पुत्राच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला सुटका दिली, तुम्हाला तारण दिलं, तुमचा परिवार तुम्हाला दिलेला आहे, आशीर्वाद त्यानं दिलेला आहे. मग तुम्ही कुठं भटकता? अहो, रात्र त्याचे नेत्र आम्हाला पाहत असतात. म्हणून बायबल सांगतं, माझं उठणं बसणं निजणं चालणं बोलणं सगळं तू कशाने पाहतो? बारकाईनं. बारकाईनं बघतो तो, कानाडोळा करून नाही. आमचे आई वडील तर झोपतील, देव नाही झोपत. इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही. म्हणजे तो आता तुम्ही म्हणाल, एवढे जगामध्ये 800 कोटी लोक आहेत, ते कसं कसं एकेकाला शोधत असेल? त्याला त्यांनी दूत काढून ठेवलेत. प्रत्येक माणूस जन्माला आल्यावर तो दूत आत्मा तयार करतो, दूताला म्हणतो मनोजच्या मागं फिर, आणि सगळं त्याचं रेकॉर्ड घेऊन संध्याकाळी स्वर्गामध्ये यायचं. आता लक्षात ठेवा, मी एवढे सगळे चर्चमधले मेंबर हँडल करू शकतो, माझी बुद्धी कमी आहे, पण ज्यानं मला घडवलं त्याला किती बुद्धी असेल माझ्यापेक्षा जास्त? मग तो पण त्याचा रेकॉर्ड ठेवणार आहे. आता पहिलं कुठं भटकतो वाचूया. नीतीसूत्राचं पुस्तक 19वा अध्याय आणि त्याचं 27 वचन. हां, नीतीसूत्र 19वा अध्याय 27 वचन. माझ्या मुला, ज्ञानाची वचन सोडून भटकायचे असेल, भटकायचे असेल तर शिक्षण घेणे सोडून दे. शिक्षण घेणे सोडून दे. पा, काय परत वाचा. माझ्या मुला, माझ्या मुला, ज्ञानाची वचने सोडून, ज्ञानाची वचने सोडून भटकावायचे असले, भटकावायचं असेल तर शिक्षण घेणे सोडून दे. शिक्षण घेणं सोडून दे. आता कुठं भटकतो माहिती का? पहिली गोष्ट, देव त्याचं वचन पाठवतो. या वचनामध्ये ज्ञान आहे. काय ज्ञान आहे? मेन कोणतं ज्ञान आहे वचनामध्ये? मित्र असं म्हणतो, जगातली सगळी पुस्तकं या पुस्तकासमोर फिकी पडतात. हे एक पुस्तक अशा प्रकारचं पुस्तक आहे, याच्यामध्ये सायन्स आहे, याच्यामध्ये हिस्ट्री आहे, याच्यामध्ये जिओग्राफी आहे, याच्यामध्ये आणि आम्ही पाहतो गणित आहे. सगळ्या प्रकारची पुस्तकं याच्यामध्ये आहेत. जर तुम्हाला खरं ज्ञान पाहिजे ना, तर तुम्हाला हे शोधावं लागेल आणि त्याच्या पलीकडे जाऊन जीवनात यशस्वी कसं व्हायचं याची अनेक लेक्चर तुम्ही ऐकाल, पण त्याच्याकडनं तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. कर्जातन सुटका कशी मिळवायची, आर्थिक नियोजन कसं करायचं याची पुस्तकं तुम्हाला समजेल, पण तरी पण तुमचं नियोजन चुकणार आहे. आरोग्य कसं मिळवावं याच्यासाठी दिवस रात्र त्या मेडिकलचा तुम्ही अभ्यास कराल, पण ते मेडिकल सुद्धा कधी कधी थांबतं आणि ते सांगतं याच्या पलीकडे आमचं काही चालत नाही आणि तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. कारण हे पुस्तक जे आहे ना, हे जगातलं सगळ्यात उपयोगी पुस्तक आहे आणि सगळे लोक या पुस्तकाकडे शेवटी येतं. आणि शास्त्र काय सांगतं? अरे, मी तुमच्याकडे पाठवतो, तुम्ही वचन सोडून का इकडं तिकडं भटकता? कशाला भटकता वचन सोडून इकडं तिकडं? हे ज्ञानाचं पुस्तक आहे. म्हणून देवाच्या वचनाचं ज्ञान जमा करण्याच्या ऐवजी पुष्कळ लोक पैसा जमा करण्यासाठी पैशाच्या मागे धावत आहेत. पाहतोय बरं का देव? आज जे मंदिरामध्ये हजर आहेत आणि जे मंदिरातनं कोणीतरी पैशाच्या मागे पळायला लागलेला, देव म्हणतो आज माझं वचन मी पाठवत आहे. आणि वचन ऐकण्यासाठी बिचारे मुंबई पुणा कुठून कुठून लोक आलेले आहेत, कुरडवाडीवरून सिस्टर आलेले आहेत. वचन देव पाठवत आहे.
आणि देव वचन पाठवत असताना काही लोक वेगवेगळ्या कारणाने या जगाच्या मागे धावत आहेत, पैशाच्या मागे धावत आहेत. जर तुला वचनाचं शिक्षण ऐकायचं नसेल, ज्ञानाचं शिक्षण ऐकायचं नसेल, तर ज्ञान सोडून दे, वचन ऐकणं सोडून दे. तू जगामध्ये जिकडे पाहिजे तिकडे भटकत राहा. पण एक दिवस असा येईल की ज्या वेळेस तुम्ही खचून जाल, तुम्हाला मार्गदर्शन करणार कोणी नसेल, त्यास परमेश्वराचं वचन, आणि तुम्ही म्हणाल कोणीतरी मला देवाचं वचन सांगावं, त्यास प्रभू म्हणेल तू माझं वचन सोडून भटकत राहिला, त्याचा परिणाम आता माझ्या वचनाचा तू अपमान केल्या कारणानं आता तुझ्यासाठी माझ्याकडे कोणताच पुरवठा नाही, तुझ्यासाठी माझ्याकडे कुठल्या प्रकारचं उत्तर नाही. देवाचे प्रिय लोको, ना पैसा, ना व्यापार, ना मोठं नाव याच्यासाठी आम्ही भटकावं. जर आम्ही त्याच्यामध्ये भटकत बसलो, माझं नाव मोठं व्हायला पाहिजे, मग मी लोकांमध्ये जाईल. पुष्कळ लोक ते चर्चमध्ये देवाचं वचन ऐकण्यासाठी जात नाही, मग कुठे जातात? कोणीतरी माझं कौतुक करावं. काही लोक म्हणतात आज आमचा प्रोग्राम आहे, आज आमचं फंक्शन आहे आणि आम्ही त्या फंक्शनला जाणार आहे. कोणी म्हणतं आज मी फीत कापायला जाणार आहे, मला उद्घाटनाला तिथं बोलवलं कारण मी मंत्री आहे, मी अमकाय, मी तमकाय. परंतु मला तुम्हाला सांगू द्या का, शताधिपती ज्यास त्यानं ऐकलं की येशू येणार आहे, तर त्यानं त्याच्या मुलीला तसंच ठेवलं आणि तो शताधिपती येशूच्या चरणाजवळ जाऊन बसला. का? कारण त्याला कळालं या ज्ञानानं मला नोकरी मिळाली, मला पोस्ट मिळाली, पण माझ्या मुलीला जर बरं करायचं तर येशूनं शब्द पाठवणं गरजेचं आहे. या इर म्हणतो तुझा शब्द पाठव, तुझा शब्द पाठव, माझा चाकर बरा होईल. माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून आणि तू ये आणि त्या ठिकाणामध्ये शताधिपती म्हणतो शब्द पाठव. याईर म्हणतो माझ्या मुलीच्या डोक्यावर तू हात ठेव. कान देऊ नका, इकडे तिकडे कुठे भटकू नका. तुमचं भटकण्याचं ठिकाण देवाचं मंदिरच असलं पाहिजे. तिथं ज्ञान आहे, तिथं संरक्षण आहे, तिथं आरोग्य आहे, तिथं सुटका आहे, तिथं गरजांची पूर्तता आहे, तिथं तुमचं संरक्षण आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं? परमेश्वर आमच्या भटकण्याचं ठिकाण मोज देवाचं मंदिर, देवाचं घर सोडून तुम्ही इकडे तिकडे कुठे भटकत आहात? 100% काम, नोकरी, पोट, तुम्हाला पोट भागणे आणि भरवण्यासाठी करावीच लागणार आहे. पवित्र शास्त्राची देवाची आज्ञा आहे ना, 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव याच्या प्रीत्यर्थ पवित्रपणे पाळ. मग ती देवाची आज्ञा आहे, त्या दिवशी तुम्हाला देवाच्या घरात यावंच लागेल. कशासाठी? देव बोलत आहे, देवाची इच्छा समजून घ्यावी. तुम्ही आशीर्वादित व्हावं, तुमची काठवत, तुमची परात, तुमच्या कुटुंबातलं प्रत्येक व्यक्ती, तुमचं शरीर हे आशीर्वादित व्हावं याच्यासाठी. आणि परमेश्वर तुम्हाला त्या ठिकाणामध्ये ते हे करत आहे. काय तुम्ही करत आहात? देवाचं बारकाईने तुमच्याकडे लक्ष आहे. अगदी बारीक सारी गोष्टी देव तुमच्याकडे पाहत आहे. कुठं तुम्ही भटकत आहात? देवाचे प्रिय लोको, देवाचं वचन ऐकण्याचं जो व्यक्ती आणि त्या दुर्लक्ष करतो आणि परमेश्वराचं लक्ष त्याच्याकडे जातं. मला वाटतं एक वचन वाचा, मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 25 पासून 28 पर्यंतची वचनं पहा, फार सुंदर आहे. तो आमची भटकण्याची ठिकाणं मोजतो आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्याच्या हातून पहा भटकण्याचं ठिकाण मोजलं. काय लिहिलंय तिथं? तिने बऱ्याच वैद्याच्या हातून, म्हणजे कुठल्या कुठल्या डॉक्टर कड गेली, कुठं भटकली, कोणत्या डॉक्टर कड गेली, किती पैसे, अजून काय लिहिले बघा बरं. पुष्कळ हाल सोसून, त्या डॉक्टरनं तुम्हाला किती इंजेक्शन दिले, कोणत्या गोळ्या दिल्या, गोळ्या कशा चेंज केल्या आणि त्या गोळ्याचे तुमच्यावरती रिॲक्शन काय झालं, त्याचा परिणाम तुमच्या बॉडीवरती काय झाला, तो सगळं लिहून ठेवतो. आणि तो म्हणतो इकडं डॉक्टरकड फिरण्याच्याऐवजी हा डॉक्टर, तो डॉक्टर, हे फिरण्याच्याऐवजी मी यहोवा राफा, मी आरोग्य देणारा देव आहे, माझ्याकडे तू ये, माझ्याकडे आल्यावर मी तुला व्याधिविकारापासून सुटका देईल. शास्त्र सांगतं तुमची भटकण्याची ठिकाणं मोजतो इकडं रक्तस्रावी स्त्रीचं प्रत्येक शब्द, प्रत्येक ठिकाण शास्त्रात नोंद करून ठेवली. म्हणजे कोणत्या कोणत्या डॉक्टर असं लिहिलंय, काय पुष्कळ, वैद्यांच्या हातून, कोणाकडून, पुष्कळ वैद्यांच्या, म्हणजे कोणत्या कोणत्या डॉक्टरकडे गेली, एवढ्या डॉक्टरांकडे गेली की त्याचं रेकॉर्ड पण करता आलं नाही. तिथं म्हटला तो पुष्कळ डॉक्टरकडे गेली. ऐका, तुम्ही कुठं कुठं गेला, तुम्ही काय काय केलं, कशा पद्धतीनं तुम्ही आपल्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी झगडला, ते ठिकाण प्रभू मोजत आहे.
डॉक्टर कडे गेले आणि वैद्यांकडे हाल सोसून घेतले. इथं असं त्याच्या संबंधाने नोंद केली. कान देऊ नये का? आज तुम्ही देवाच्या घरात आहात ना. या स्त्री संबंधानं जोपर्यंत ती येशूकडे येत नाही ना तोपर्यंत त्याचं रेकॉर्ड केलं गेलं नाही. ज्या दिवशी ती येशूकडे आली त्या दिवशी एक पान लिहायला सुरुवात केली आणि शिष्यांना तो म्हटला हा वृत्तांत लिहून ठेवा. ही स्त्री एवढ्या लोकांकडे गेली आपण आज मात्र ती माझ्याकडे आली तर हिचं स्वरूप बदलणार आहे. हिचा वृत्तांत बदलणार आहे. आता हिच्या नावापुढं असं जाईल रक्तस्त्रावी स्त्री लोकांकडे गेली डॉक्टरांकडे गेली. अजून काय केलं तिने वाचा. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकलं तरी तिला काही गुण न येता. येशू किंवा स्वर्गातला देव तुमचा सगळा हिशोब ठेवतो. किती पैसे खर्च केले ते पण त्याला माहिती हो. कोणत्या डॉक्टरने किती घेतले ते पण माहिती आहे. बऱ्याच लोकांना डॉक्टरला देतील पण देवाला देणार नाही ते पण त्याला माहिती आहे. डॉक्टर जर म्हटले ना नाही नाही आणि तुमचं थोडस आता कंडिशन कठीण आहे ताबडतोब तुम्हाला आता स्टेशनवर जा चालत जाऊ नका वाटेतच हृदय बंद पडणार आहे. खा भरला मग त्याच चांगला चालत येतो बरं का हॉस्पिटलमध्ये. पण डॉक्टरने सांगितलं नाही आणि तो त्याला इतकं चढवतो. मला आश्चर्य वाटलं तुम्ही चालत कसे काय आले. फाडून घ्यायला आलो 2-4 लाख रुपये तुझ्या मड्यावर घालायला आलो. आता तू सांगणार मग माझं हृदय कमजोर पडणार मग मला धडधड वाटणार आणि मग मला असं वाटणार की आता काहीतरी घडणार आहे. मग डॉक्टर काय करावं. चालू नका ताबडतोब पैसे जमा करा. सगळे पैसे जमा करून तो काढतो हृदय फाडतो त्याला दाखवतो त्याची सीडी करतो आणि ना त्या आणि आम्ही जस काय लग्नाची सीडी असल्यासारखी हृदयाची सीडी बघत बसतो. काय तर डॉक्टरनं सांगितलं असं हृदयाचं ऑपरेशन केलं. शास्त्र सांगतं हे सगळ्या खर्चाचा हिशोब परमेश्वर ठेवतो. किती खर्च केला का खर्च केला ऐका. धार्मिकाच्या तंबूजवळ कोणताही व्याधी येणारच नाही. आमेन. मग परमेश्वर म्हणतो तू देवाच्या मंदिरात माझ्या घरामध्ये माझ्या उपस्थितीमध्ये वचनामध्ये राहण्याच्या ऐवजी तो डॉक्टरकडे गेला पैसे खर्च केले. पण धन्य ते लोक जे देवाच्या घराकडे येतात आणि परमेश्वर ते ठिकाण मोजून म्हणतो आता एक गोष्ट लक्षात ठेव तू माझा आहेस. माझं लेबल तुला लागलं जे आम्ही शुक्रवारी ऐकलं की तो माझा आहे आणि मी देवाचा आहे हे लेबल लागल्याबरोबर रोगाला व्याधी विकाराल सुद्धा भीती वाटते. कसं का यहोवा राफा यांचा देव आहे. आता मी यांच्याकडे कसं प्रवेश करू याला कसा त्रास देऊ याला कसं रोग व्याधी विकार पाठवू. म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं देव तुमच्या भटकण्याचं ठिकाण मोजत आहे. आमेन. पुढे भटकू नका इकडे तिकडे. जिकडे जाल तिकडे लोक तुम्हाला त्रास देतील डॉक्टर तुम्हाला त्रास देतील. मी असं म्हणत नाही की मग तुम्ही दवाखान्यात जाऊच नका. पण दवाखान्यात जाण्याची वेळ येण्याच्या अगोदर देवाच्या घरात या. आमेन. आता डॉक्टर मग त्यांचं तुमचा मुलगा कसं पोट भरणार त्याला तुम्ही मेडिकलला घातल्यावर आमच्या नर्सेस कशा काम करणार नाही का. उद्या बंद पडतील सगळं. एवढ्या मोठ्या पगारी त्यांना कसं मिळणार आहे. मग जा तिथं. पण लक्षात घ्या की सिव्हिलला जा बरं का. सिव्हिलला जा तिथं लवकर बरे करायला बघतात. प्रायव्हेटमध्ये गेल्यावर ते शोधतात हे नाही टेस्ट याच्यात काय नाही. अजून दुसरी करा त्याला किती 5,000 अजून नाही याच्यात. मग ती करा ना अजून. ही ती करत करत तुम्हाला एवढा त्रास की शेवटी तो मनुष्य चांगला असतो. पण देवाच्या घरामध्ये राहणारा व्यक्ती जो आहे मार्ग सत्याने जीवन मीच आहे. मग त्याला कळतं अरे जीवन जर माझ्या देवाकडे तर मी इकडे तिकडे का भटकावं. मी प्रभूच्या घराकडे येईल. मी वचन पाठवून तुला बरं करेल म्हटले. भटकू नका इकडे तिकडे. इकडे रक्तस्त्रावी स्त्री आणि जेवढं तिनं खर्च केलं ते सगळं प्रभूनं रेकॉर्ड करून ठेवलं. किती खर्च केला कोणाकोणाकडे गेलेली आहेस कोणत्या डॉक्टरकड कुठल्या डॉक्टरने तुला कशा पद्धतीचा उपचार केला सगळ्या गोष्टीची नोंद आहे. लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो ऐका बरं का. मेडिकल फील्ड मधले लोक आहेत नर्सेस ब्रदर्स सिस्टर्स कोणी कोणी त्रास दिला. हालेलुया.
लिहिले का नाही तिथं काय वाचा बरं वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सोसून कोणत्याच पेशंटला चिमटा काढू नका किती त्याने त्रास दिला तरी त्याची व्यवस्थित देखभाल करा कारण परमेश्वर काय करतो निगराणी आहे त्याची हालेलुया निगराणी आहे देखरेख करतो त्या स्त्रीनं त्या रक्तस्रावी स्त्रीनं कशा पद्धतीनं कुठलं दवाखाना का बदलला तिथला स्टाफ बरोबर नाही डॉक्टर का बदलला तिथला स्टाफ बरोबर नाही असं लिहिलंय शास्त्रामध्ये मी म्हणत नाही सांगत बरं काय बायबल मधलंय म्हणून म्हटलं ना हे पुस्तक एकदम भारी पुस्तक आहे जगातलं सगळ्यात भारी पुस्तक तुम्हाला कुठं सापडणार नाही हे सगळं याच्यात तुम्हाला सापडतं का म्हणून ख्रिस्ती नर्सेस ज्या आहेत ना त्यांनी असं म्हटलं पाहिजे बापरे देव मला पाहतो मला कोणी व्यक्ती माझी इन्चार्ज पाहत नाही माझा असणारा आणि माझी मेट्रन मला पाहत नाही पण मला देव पाहतो आणि देव आम्हाला भटकू देत नाही भटकू नका तुम्हाला देवानं ज्या ठिकाणात ठेवलेलं आहे ते ठिकाण तुम्हाला म्हणून तर आम्ही पाहतो एक मनुष्य यरुश्लेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडलं आणि असं लिहिलं याजक त्या वाटेने गेला लेवी त्या वाटेने गेला आणि देवानं ते पण पाहिलं हे गेले यांनी उपचार केला नाही पण एक चांगला शमरुणी आला आणि त्याने त्याच्या जखमांना तेल लावलं एक गोष्ट ध्यानात ठेवा चांगल्या शमरुण्यासारखं आमचं जीवन असलं पाहिजे आम्ही भटकावं तर देवाच्या लोकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी भटकावं आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं त्यानं आमचं भटकण्याचं ठिकाण मोजलं पहिलं ठिकाण वचन सोडून भटकणारे दुसरं ठिकाण वाचूया गेल्या आठवड्यात आम्ही ऐकलं पण आज वेगळ्या पद्धतीने पाहूया लुकाचं शुभवर्तमान 15 11 17 पर्यंतची वचन वाचा फार सुंदर आहे गेल्या वेळेस वेगळं पाहिलं आता वेगळं बघा काय उघड्या पुत्रामध्ये रहस्य तुम्हाला कळेल आपोआप आणखी तो म्हणाला आणखीन तो म्हणाला कोणा एका मनुष्याला दोन मुलगे होते त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली मग फार दिवस झाले नाही तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपल्या मालमत्ता उधळून टाकल्या त्याने आपले सगळे खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला तेव्हा त्याला अडचण पडू लागली मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चाराव्यास पाठवली तेव्हा डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई बस आता फक्त त्यातला महत्त्वाचा भाग पहिली गोष्ट आम्ही पाहिलं वचन सोडून भटकणारे जगात भटकणारे लोक आहेत ते ठिकाण देवानं मोजलं आता दुसरं जे ठिकाण आहे ते उधळ्या पुत्राचं ठिकाण देवानं मोजलं आणि आमच्यात पण उधळ्या पुत्र आहेत आम्ही सगळेजण उधळ्या पुत्रासारखेच कशासारखे माहिती का उधळ्या पुत्र दूरदेशी परदेशात गेलेला आहे कुठे गेला फॉरेनला आणि देव तिकडे पोहोचला परदेशात गेला असं लिहिलं तो दूरदेशी निघून गेला आमची पण तरुण लेकरं कधी कधी म्हणतात चला आता शिक्षणासाठी आणि मग समजा सोलापुरातली मुलं पुण्यामध्ये गेले आता कोण मम्मी बघते आता कोण पप्पा बघतोय अहो तो पप्पा बघत नाही उपरवाला पप्पा देखत आहे ना तो बघतो आणि तो काय बघतो माहिती का जे तुम्हाला दिलंय किती बारकाईनं लक्ष आहे असं लिहिलं त्यानं आपली संपत्ती घेतली आणि तो वाचावर ते वचन मग फार दिवस झाले नाही तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून म्हणजे काय काय जाताना घेऊन गेला त्याचं पण रेकॉर्ड देवाकडे काय काय नेलं किती कपडे कुठल्या कंपनीचा मोबाईल शूज किती होते सॉक्स किती होते पॉकेट मनी किती दिली अहो जागे वा देव भटकलेलं प्रत्येक गोष्ट नोंद करतो लिहून ठेवतो प्रभूनं तुम्हाला काय काय दिलेलं आहे आणि एवढंच नव्हे तर जाताना तुमच्या तोंडातले दात किती होते डोळे कसे होते विचार कसे होते मेंदू तुमचा कसा होता किती मित्र होते सगळ्याची नोंद शास्त्र सांगतं हा दूरदेशी निघून गेला तुम्ही कुठंही पळाला तर देवाची नजर तुम्हाला शोधत तिथे येणार आहे कुठेही जा
सोलापुरात काम करा नाहीतर पुण्यात काम करा नाहीतर अमेरिकेत काम करा. हालेलुया. काय होतं माहिती का, आमचे लेकर कधी कधी ते चल आता परदेशात जाऊ, आता सगळं शिक्षण त्यांनी इथे घेतलं, इथं भारताची संस्कृती, चांगले कपडे घालायचे, अंगभर कपडे घालायच्यात आमच्या मुली सगळ्या अंगभर कपडे घालून चर्चमध्ये येऊन डोक्याला. आता तिकडं परदेशात गेल्यावर परदेशाची चालीरीती, परदेशातल्या किती फ्रीडम आहे, नाहीतर आमचं सोलापूर सगळ्यांचे डोके झाकलेले हो, सगळ्यांचं अंग झाकलेलं, हे बघा ना किती सगळं उघडं उघडं त्यांचं आणि किती छान दिसतं. देवानं विचार केला, हा भरकटायला, ही भरकटायला लागलेली. ऐका, देव तुमचे भरकटणारे विचार असं समजू नका की देश बदलला म्हणजे देव बदलतो. नाही, तो देव म्हणतो मी काल आज युगानुग एक सारखा देव आहे, त्याचं वचन नाही बदल. बायबल नाही बदल परदेशात गेला म्हणून तू यंदा नाही. मग ते स्वर्ग ते नाही का, ते पण प्रार्थना करतात, करू द्या ना. त्यास तो येईल त्यास ठरवेल कोणाला घ्यायचं, तोपर्यंत त्यांना प्रार्थना करू द्या. उधळ्या पुत्राला उधळून परत बापाकडे, ऐका बर का, गेल्या आठवड्यात तुम्ही ऐकलं, त्याचा बाप परत त्याला आल्यावर त्याच्या बापानं त्याला परत घरातली वस्त्र दिली का नाही. तिकडची वस्त्र होतं, तिथली फॅशन त्याच्याकडे होती, तिकडची स्टाईल तो घेऊन आला. बापानं आल्यावर काय म्हटला, माझ्या घरात आला तर माझी स्टाईल, माझी संस्कृती, माझं घरातली परंपरा, माझ्या घरामध्ये जसं सांगतो तसं तुला राहावं लागेल. बापानं नाही म्हटलं, अरे बाबा खूप चांगला, जरा मला दे बरं घालायला, हा पॅटर्न माझ्याकडे नाहीये, हा पॅटर्न मी, ही स्टाईल माझ्याकडे नव्हती, मी पण घालतो. बापाने तसं नाही केलं, तुझी स्टाईल घराच्या बाहेर, आता तुला इथं आल्यावर माझ्या घरात जसं राहावं लागतं तसं तुला राहावं लागतं. येतं का लक्षात? देवाच्या मंदिरात ज्यावेळेस तुम्ही येता देवाच्या घरामध्ये ना, त्यावेळेस तुमचं अंग उघडे असता कामा नये, तुमचं मस्तक उघडं असता कामा नये. का? कारण मला पाहणारा माझा देव आहे. बरं, ती इथंच नाही, इथंच नाही, परदेशात जा, कुठेही जा, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे जा, पण प्रभूने दिलेलं वचन त्या वचनाप्रमाणे तुम्हाला राहावं लागणार आहे. तुम्हाला भरकटता कामा नाही प्रियानो. उधळ्या पुत्र भरकटला, तो परदेशात गेला. परदेशात गेल्याबरोबर त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की तिथं गेल्याबरोबर त्या तिथं असं लिहिलं की त्यानं चैनबाजी केली. कुठं भरकटला? ज्याचं जीवन चैनबाजीमध्ये, जे तरुण तरुणी त्यांना जीवन म्हणजे चैनबाजी असं वाटत असेल तर कान देऊ नाही का? हे तरुणा, तुझ्या तारुण्यामध्ये तुझं अंतकरण तुला उल्हास देव, तुझ्या मनाला येईल प्रमाणे त्या पद्धतीने तू वाग, असं शास्त्रात दिलंय. तुला जसं भरकटायचं तसं भरकट. देव कुणाला प्रतिबंध करत नाही. जगामध्ये वर्तणूक वागण्याची सगळ्याला सगळं फ्रीडम प्रभूने देऊन ठेवलेलं आहे. जसं पाहिजे तसं तुम्ही वर्तन करा. पण ज्यावेळेस समय येईल ना आतमध्ये घेण्याचा, त्या समयामध्ये हे शास्त्र उघडलं जाईल आणि त्याच पद्धतीने तुम्हाला आत घेतलं जाईल. पुष्कळ जण आतमध्ये जाण्याचा नेतानं प्रयत्न करेल, पण बायबल सांगतं त्यांच्याच्यानं जाणार नाही, त्या आतमध्ये पोचू शकणार नाही. का नाही पोचू शकत? कारण पृथ्वी तलावरती जीवन जगताना त्यानं ज्या प्रकारची चैनबाजी केली, लक्षात घ्या. शिक्षणासाठी कुठं पण जा, नोकरीसाठी कुठं पण जा, पण जात असताना देवाच्या वचनाच्या बाहेर कधी जाऊ नका. आमेन. तुमचे आई वडील तुमचं निरीक्षण करत नाही म्हणजे तुम्हाला कोणी पाहत नाही असं समजूच नका, समजूच नका. रात्रंदिवस तुमची निगराणी तो करत आहे. तुमचं चुकलेलं पाऊल, पडणारं चुकीचं पाऊल, ज्याच्यामुळं तुम्ही गाळामध्ये जाणार, ज्याच्यामुळं तुमचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे, ज्याच्यामुळं तुमचे मित्र तुमचा नाश करणार आहेत, त्याच्याबरोबर मित्रांबरोबर त्यांनी चैनबाजी केली असं लिहिले. का लक्षात येते का तुमच्या? देव तुमचे मित्र सुद्धा ओळखून आहे. मित्र पण त्याला माहिती आहेत असं लिहिले ना, तसे मित्र वाचवर त्याला सोडून गेले, सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला, तेव्हा त्याला अडचण पडू लागली. दुसऱ्या ठिकाणी म्हटलं की त्याचे मित्र त्याला सोडून गेले. म्हणजे तुम्ही कुठल्या मित्रांमध्ये आहात, कोणत्या मैत्रिणीमध्ये आहात, हे सगळं प्रभूला माहिती हो. कोणामध्ये वावरता, कोणाची संगती आहे. मग स्तोत्र मध्ये तो स्तोत्र एक मध्ये तो म्हणतो ना, धन्य तो पुरुष
दुर्दैवांच्या मसलतीने चालत, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही. अहो तो म्हणतो पाऊल तू पापी लोकांच्या मार्गात घालायचं नाही, पण तुला ते मित्र आवडतात ना, मग तू पाऊल घातलं, मग घर्षणा नाही माहिती, देवाला माहिती ना, त्यानं तुझं ठिकाण मोजलं ना, तू कुठं भटकायला लागला, तू काय करायला लागला नाही का. आलिशानं गेजीला विचारलं, अरे गेजी कुठं होतास तू, मी कुठं, मी इथंच आहे की पप्पा, मी इथंच आहे मम्मी, मी इथंच आहे. तू कुठं भटकून आला पप्पा मम्मीला माहीत नाही, पण जो बसलाय त्याला सगळं माहिती, तू कुठं भटकून आलास. किती सुंदर आहे रे बायबल. मला वाटतं हे जर वचन लोकांपर्यंत गेलं ना तर तरुण कधी भरकटणार नाही, तरुणी कधी भरकट नाही का, कारण त्यांना कळतं की परमेश्वर मला पाहत आहे. हालेलुया. तुझं भटकण्याचं ठिकाण त्यानं मोजून ठेवलेलं आहे. किती मित्रांकडे गेला, किती मैत्रिणींकडे गेलीस, कोण कोणती तुझी संगती आहे, कशा प्रकारचे ते लोक आहेत. आणि ही गोष्टच नव्हे तर तुम्ही ज्या पद्धतीची चैनबाजी करता, तुमची चैनबाजीची सुद्धा दखल परमेश्वर घेत आहे. काय करता तुम्ही, काय करता. चैनबाजी म्हणजे तुम्हाला जे वाटतं चैन, लक्षात घ्या. या चैनबाजीमध्ये ना जो लोक चैनबाजी करतात ना त्यांना चैन कधीच नसते. नाव त्याला चैनबाजी आहे, पण बघा एकदा का ती चैनबाजीची सवय लागली, समजा तो ड्रग्स घ्यायला, तो व्यसन करायला लागला, दारू प्यायला लागला, तो जुगार खेळायला लागला, त्याची चैनबाजी आहे. तसा उधळ्या पुत्र या चैनबाजीमध्ये त्याने जुगार खेळला असेल, त्याने मटका खेळला असेल, त्याने सट्टा खेळला असेल, त्यानं आणि दारू पिली असेल, त्याने गांजा ओढला असेल, त्यानं आणि ड्रग्स पिला असेल, याचा अर्थ त्याचा सगळा पैसा याच्यामध्ये गेलेला आहे. मग त्याची चैन गेली कुठं, चैनबाजीनं त्याची या सगळी त्या जीवनाची चैन आणि त्यानं मौज केली, पण मनाची शांती त्याने गमवली. आणि मग बायबल सांगतं या देवानं त्याला प्रतिबंध केला नाही. करू दे म्हटलं त्याला काय चैनबाजी करायची, बापाचं घर सोडल्यावर. देव तुम्हाला चैनबाजी करण्यापासून कधीच परावृत्त करत नाही, कधीच नाही. इच्छा राहील तसं तुम्ही वागा, पण तरी पण तो तुमच्यावर लक्ष ठेवतो. लक्ष ठेवा कशाला माहिती का, हा उधळ्या पुत्राचा दाखला यासाठी पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवलं की उधळ्या पुत्रासारखं आमचं जीवन चैनबाजीचं नसावं का. एखादा उधळ्या पुत्र परत येऊ शकतो, पण सगळेच उधळ्या पुत्र परत येत नाहीत. त्या उधळ्या पुत्रांना एकतर नशापान करत करत जीवन संपून नरकामध्ये पडावं लागतं, किंवा सुसाईड करून आपल्या जीवनाचा निरोप घ्यावा लागतो, आणि त्यांच्या मृत्यूनंतर जगामध्ये कोणाला फरक पडत नाही. 4 दिवस अश्रू गाळून 5व्या दिवशी प्रत्येक जण आपापलं काम करतात, कामकाज करतात, आणि लोक विचार करताना म्हणतात की दारूडा होता मेला बरं झालं, व्यसन करणारा होता मेला बरं झालं, जुगार खेळणारा होता आणि मेला बरं झालं. याच्यापेक्षा लोकांची प्रतिक्रिया तुमच्या बाबत काहीच असणार नाही. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या पद्धतीचं जीवन तुम्ही जगत आहात आणि परमेश्वर बारकाईनं तुमच्याकडे पाहत आहे, तुमचं अवलोकन करत आहे, आणि ज्या पद्धतीचं तुमचं वर्तन आणि त्या पद्धतीचा देव तुम्हाला दंड पण देणार आहे. तो म्हणतो शाप आणि आशीर्वाद, मरण आणि जीवन दोन्ही तुझ्या समोर ठेवलेले आहे. जर तुला वाटतं त्या पद्धतीने वाग. उधळा पुत्र आपल्या इच्छेप्रमाणे तो वागला, आणि शास्त्र सांगतं शेवटी सगळं काही त्याचं गेलं आणि निराश हताश होऊन बसला. त्याला आठवलं माझ्या बापाच्या घरी भाकरीची वेलचेल होती, माझ्या बापाच्या घरामध्ये आणि मोलकऱ्यासाठी सुद्धा चांगलं जेवण होतं, पण इथं मी उपाशी मरत आहे. का उपाशी मरता, का चैनबाजी करता. प्रभूने दिलेलं सुंदर जीवन, लक्षात ठेवा, चैनबाजीचं जीवन एक दिवस तुम्हाला हताश करणार आहे, निराश करणार आहे, तुमच्या पत्रामध्ये अपयश येणार आहे, पण प्रभू मधलं जीवन हे वाढणारं जीवन आहे. आणि परमेश्वर तुमच्या भटकण्याची ठिकाणं मोजत असताना ज्यास प्रभू तुमच्याकडे पाहिल त्यास तुम्ही म्हणा, प्रभू जसा शमवेल देवाच्या मंदिरात आहे तसं मी इकडं तिकडं भटकता तुझ्या मंदिरात राहिलो. जसा दावीद तुझ्या घरामध्ये राहिला, दावीद म्हणतो मी परमेश्वराजवळ एक वरदान मागितलं, ते हे की त्याच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. देवाचे प्रिय लोक इकडं तिकडं चैनबाजीमध्ये भटकू नका, भटकायचे तर देवाच्या मंदिरातच भटका, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या सानिध्यामध्ये भटका. शास्त्र सांगतं उधळ्या पुत्र चैनबाजीमध्ये गेला. परमेश्वर प्रत्येकाच्या चैनबाजीची नोंद ठेवतो. उधळ्या पुत्राच्या चैनबाजीची नोंद आहे ना, कशासाठी हा दाखला लिहिला. तुमची आईश, दुसऱ्या भाषेमध्ये तुमची आईश, तुमची चैनबाजी. त्यांना पाहिलं तुम्ही कशी चैनबाजी करत आहात, तुमची ॲक्शन रिॲक्शन या सगळ्याची नोंद त्याने घेतली. सेन्सिटिव्ह राहा, गंभीर राहा.
जर बायबल समजलं ना तर तुम्ही आपोआप गंभीर बनाल. हालेलुया. नाहीतर कॅज्युअल ख्रिस्ती तुम्ही म्हणाल ज्याच्यामध्ये तुम्हाला गांभीर्य राहणार नाही. तुम्ही फक्त रविवारचे ख्रिस्ती चर्चमध्ये आला, उपासनेची ख्रिस्ती उपासना केली, संपलं. पण ज्यावेळेस तुम्ही गंभीर ख्रिस्ती बनाल तर तुमच्या बोलण्यावरती दादी म्हणतो नाही का, देवा माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार सांभाळ. त्याला माहिती मी भटकून जाईल कुठंतरी. कुठं भटकला? चैनबाजीमध्ये भटकला. तिसरी गोष्ट वाचूया, लुकाचं शुभवर्तमान 24 अध्याय आणि त्याची 13-23 वचनं. लुकाचं शुभवर्तमान 24 अध्याय 13-23 वचनं. मग त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे जण यरुशलेमपासून सुमारे 4 कोसावरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. 4 कोसाहून अम्माऊस नावाच्या गावाकडे चालले होते. ते घडलेल्या सगळ्या गोष्टीविषयी एकमेकांशी संभाषण करीत होते. आणि असे झाले की ते संभाषण आणि चर्चा करत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. त्याने त्यांना म्हटलं चालताना ज्या गोष्टी एकमेकाबरोबर बोलत आहात त्या कोणत्या? तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लैपा नावाच्या इस्माने त्याला उत्तर दिलं अलीकडे यरुश्लेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात. बस. आता ते 10 पर्यंत बाकीचं घरी जाऊन वाचा. आता कुठं भटकतो? आतापर्यंत तुम्ही पाहिलं वचन ऐकून भटकणारे लोक आहेत. काही लोक बापाच्या घरातनं बाहेर निघून जाऊन चैनबाजीमध्ये भरकटणारे लोक आहे. आता जे भरकटणारे लोक आहेत ते बिलीवर्स, विश्वासणारे लोक. कोण? आणि त्यांना कळत पण नाही पण ते भरकटलेत. आणि या विश्वासणाऱ्या लोकांना यरुशलेम सोडून ते अम्माऊसच्या वाटेकडे चालले. संगती सोडून भरकटणारे लोक. आता ओळखायचं कसं फेलोशिप सोडून भरकटणारे लोक आहेत? आता तुम्हाला कळेल हे दोघं पण चाललेले पण विश्वासणारेच होते. आणि यरुशलेममध्ये असणारे 9 लोक पण विश्वासणारेच होते जे यरुशलेमेत राहिले. आणि हे पण दोघं स्ट्रॉंग बिलीवर्स आहेत. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे भरकटले पण भरकटत असताना तुम्ही जर बघितलं तर त्यांची चर्चा पण देवाच्या वचनाचीच आहे. देवाच्या वचनाविषयीच ते बोलत आहेत, बाहेरचं काही बोलत नाही, इकडचं तिकडचं काही बोलत नाही. म्हणजे विश्वासणारे त्यांनी यरुशलेम सोडली. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्यांच्या चर्चेमध्ये येशूने एंट्री केली. विश्वासणाऱ्या लोकांना, तरुणींनो 9 लोक जे यरुशलेममध्ये एकत्र राहून ख्रिस्ताच्या वचनामध्ये टिकून राहिले, त्यांची संगती त्यांनी सोडली नाही. देवाची आज्ञा त्यांना काय होती? येशूने त्यांना काय आज्ञा दिली होती? यरुशलेम सोडून जाऊ नका. ऐका, यरुशलेम सोडून जाऊ नका. आणि 9 लोकांनी ती पाळली. 9 लोक तिथंच थांबले, यरुशलेममध्ये थांबले. आणि 2 लोक मात्र त्यांनी यरुशलेम सोडली, पण यरुशलेम सोडत असताना त्यांची चर्चा बदलली नाही. मग तुम्ही म्हणाल कसं काय भरकटले? कधी कधी काय होतं माहिती का, आम्ही भरकटलो हे दिसू नये याच्यासाठी जणू काय कोणीतरी त्याचे डोळे, असा शब्द आहे. वाचा बरं काय शब्द आहे, त्यांना कोणी ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. जसं काय त्यांचे डोळे बंद करण्यात, कधी कधी हा कोण तरी येऊन तुमचे डोळे बंद करून टाकतो की तुम्हाला येशूची, देवाच्या वचनाची, संगतीची एकत्र येण्याची ताकद समजू नये. म्हणून 2 लोक या 9 लोकांपासून वेगळे होतात. कुठं भटकतात? का भटकतात? काय कारण आहे? चर्चा सेम आहे, देवाचं त्यांच्याकडे आहे, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी चर्चा करत आहे, तरी सुद्धा ते भरकटले आणि ते अमावस्कर चाललेले. कधी कधी विश्वासणारे लोक देवाच्या वचनाची चर्चा करत करत बाहेर पडतात. म्हणजे नेमकं काय होतो ऐका बरं का,
ज्या दिवशी तुम्हाला यातलं गुस समजेल ना, तुम्ही कधीच असे वेगळे राहणार नाही. बायबल सांगतं ते ऐक्यानं एकत्र, 133 स्तोत्रामध्ये म्हटलं भा बंधूंचं ऐक्यानं एकत्र राहणे किती चांगले व मनोरम. मग इथं पण दोन एकत्र आहेत, इकडे नऊ एकत्र आहेत. नऊ पण येशूच्या पुनरुत्थानाची चर्चा करत आहे, दोन पण येशूच्या पुनरुत्थानाची चर्चा करत आहे, पण हे दोन निघाले कुठं? अम्माऊसच्या. हो तसंच होत ना, काही अम्माऊसकडे निघाले कारण त्यांना भीती वाटत होती. काय भीती वाटत होती? आपण मेलो तर. मग या नऊला नव्हती वाटत का भीती? अकराला पण भीती वाटायला पाहिजे, पण अकरा ते स्वतःचा विचार करत नव्हते. त्यांना माहिती होतं आमच्यापेक्षा ख्रिस्ताचं पुनरुत्थान मोठं आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि जो या मरणाची सत्ता आणि त्यांनी नष्ट केली तो प्रभू आम्हाला शेवटपर्यंत सांभाळणार आहे आणि त्याला आणि त्यांचा विश्वास होता. परंतु मी पाहतो या दोन लोकांनी मात्र स्वतःची काळजी करायला लागले. कधी कधी आमच्यामध्ये सुद्धा तसंच होतं. ऍज अ बिलिव्हर्स, विश्वासणारे या लोकांना, विश्वासणारे व्यक्ती या नात्यानं, कधी कधी आम्ही स्वतःची काळजी जास्त करतो. स्वतःच्या भावना, स्वतःच्या इच्छा, माझं मत, माझं महत्व. मला 100% खात्री कदाचित या दोन लोकांना बाकीच्या लोकांनी कव्हर केलं नसेल. माणसं जातात कधी एकमेकापासून, ते माझ्याशी नाही बोलत ना. हा ते म्हटले असतील हे बघ, हे नी नऊ भार डांबरट लोक आहेत बरं का, हे आपल्याला कव्हर करत नाही, हे आपल्याला ऍडजस्ट करत नाही. मग त्यांनी काय केलं? हे विश्वासणारे दोन जे आहेत ना, ते म्हटले चला आपण काय करू, आपण यांच्यापासून अलिप्त होऊ आणि आपण कुठे जाऊ? अम्माऊस. लक्षात घ्या, नेहमी एकत्र राहण्यामध्येच प्रभूचं गौरव आहे. हालेलुया. एकत्र राहण्यामध्ये भटकू नका, विचार भटक देऊ नका, काही झालं तरी वेगळं पण दिसू देऊ नका. जसं अम्माऊसच्या वाटेकडे जाणारे शिष्य, अजून एक गोष्ट सांगतो आता, आता ही विश्वासणाऱ्या संबंधात. आता विश्वासणाऱ्यानं ज्याही चर्चा करतात वाचवरती, तर मला फार सुंदर, ते इतकं भारी मला वाटलं ते ऐकून की म्हणलं आपण किती जागरूक असलं पाहिजे. ते घडलेल्या सर्व गोष्टीविषयी, सर्व गोष्टीविषयी एकमेकांशी संभाषण करीत होते, एकमेकांशी संभाषण करत होते. आणि असे झाले की, असे झाले की ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्या बरोबर चालू लागला. कधी आला येशू संभाषण व चर्चा? कधी? चर्चा करत. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही चर्चा करता तेव्हा कोण येतो? येशू. मग तुमच्या चर्चेत कोण येते? ते गेल्यावर आपण बोलू. अरे ते नाहीत पण तो आहे ना. हालेलुया. आणि कधी अरे ते गेल्यावर आपल्याला काय बोलायचं नंतर बोलू. तुमच्या लक्षात आहे का? हो ते नाहीत पण तो आहे. आमेन. त्यांनी एवढा एंट्री केलीच नाही, ते चाललेत त्यांच्या मागं मागं चालला. जेव्हा डिस्कशन सुरू झालं, चर्चा सुरू झाली आणि येशू कोण आला? येशू. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हा चालत होता त्यांच्या बरोबर तोपर्यंत त्यांना कळलं पण नाही तो येशू. नीट ऐका बरं का, त्यांना माहीत नव्हतं तो येशू आहे. तुमच्या बरोबर पण चर्चा करताना येशू तुम्हाला दिसत नाही, पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आमच्यामध्ये हजर आहे. तो आमच्यामध्ये आहे, पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. मी जातो आणि तुमच्यासाठी काही वारी आत्मा पाठवतो. म्हणून ज्यावेळेस तुम्ही चर्चा करता, तरुण असेल तरुणी असेल ऐका, तुम्ही ज्याही चर्चा करता त्या चर्चेमध्ये येशू आहे. चर्चमध्ये धार्मिकतेची चर्चा केली आणि बाहेर जाऊन चुकीची चर्चा केली, वा बी वो मौजूद आहे. गाणं तर गातो ना मी, वो मौजूद आहे. या काय भारी गातो ना, आलाप देऊन देऊ. वो मौजूद है, वो मौजूद है, वो अरे मौजूद है लेकिन करते क्या हो? तो तर तुमच्या चर्चेमध्ये सहभागी आहे. तुम्हाला काय वाटतं की ते लोक नाहीत आणि आता आम्ही बोललो तर आम्हाला आमचं बोलणं कोणाकडे? अहो लोकांनी तुमची चर्चा ऐकली तर ते फक्त आबोला धरतील. समजा माझ्याविषयी कोणी बोललं तर मी काही दिवस तुमच्याशी बोलणार नाही, मला कळेल हे लोक माझ्या विरोधामध्ये बोलतात, ते काय करू शकणार आहे? ज्यानं तुमची चर्चा ऐकल्यावर तो तुमचा न्याय करणार आहे, तो तुमचं जजमेंट करणार आहे, तो तुम्हाला दंड देणार आहे. त्याच्याविषयी तुम्हाला काही वाटत नाही? तुमची चर्चा ऐकल्यावर शास्त्र सांगतं पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, आत
आत्म्याला खिन्न करू नका, तुमची चर्चा हा पवित्र आत्मा ऐकतो यालाही भरकटणं म्हटलं. देवाचं वचन सोडून इकडं तिकडं कुठं भरकटू नका, ते तुमची म्हणणे भरकटण्याची ठिकाणं मोजतो. बायबल सांगतं विचारानं पण आम्ही भरकटतो आणि तिथं चर्चेमध्ये ईश्वाला म्हणजे भर आम्ही म्हणतो ना कधी कधी बोलता बोलता अहो चर्चा भरकटली, विषय भरकटला, भटकला विषय. कोणतं भटकण्याचं ठिकाण? बोलता बोलता तुम्ही भटकून जाता, कधी कधी कितीतरी जास्तीच बोलून जाता, जास्तीच बोलून जातो, कमी नाही जास्तीच दोन पावलं. आणि तिथं दुसरे सहकारी काय भारी बोलला हो तुम्ही, घबगार त्यांचे दात त्यांच्या घशात, वा वा असं बोललो ना दातच घशात गेले. आता कोण काढणार, खाणार कसे, तुमचे दात देता त्यांना. याच्यातच आम्हाला फार भारी वाटतं, पण बायबल सांगतं चर्चेमध्ये येशू आहे. अच्छा बर, येशू स्वतः जवळ येऊन चर्चेत लांब नसतं बर का. हालेलुया. लोक भिंतीला कान लावतात घरात, थांब जरा तिचं ऐकू दे का चाललंय तिकडं. एवढी इंटरेस्ट आम्हाला तिचं, आमचं सगळं स्वयंपाक बंद, गॅस बंद, फोडणी बंद, सगळं बंद, आणि तरी आम्हाला काही कळत नाही. पण तुम्हाला काय माहिती, तुम्ही इकडे कान लावला तो तुम्हाला बघतो क्या चल रहा है. येशू तिथं आहे, तो भरकटला तुम्ही तो तिथून पाहतो, त्यांच्या चर्चेमध्ये तो आला, तुमच्या चर्चेमध्ये त्याची एंट्री आहे, तुम्ही काय बोलत आहात त्या. म्हणून लक्षात ठेवा, विश्वासणाऱ्या लोकांनी सतत एकत्र आलं पाहिजे, एकत्रच. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळा विश्वासणारे जसं दोन विश्वासणारे या नऊ विष्णू विश्वासणाऱ्यापासून बाजूला गेले, आणि त्यांचं जर तुम्ही ऐकलं तर त्यांची चर्चा पण तीच आहे जी नऊ विश्वासणाऱ्यांची, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान. ऐका, काही वेळेस काय होतं माहिती का, विश्वासणारे एकत्र येतात पण मतभेद निर्माण झाल्यावरती काही विश्वासणारे दोघं तिघं विश्वासणारे घरी थांबतात. ते म्हणतात नाही आपल्या चर्चला जाण्याच्या विषयी घरीच प्रार्थना केलेली बरी आहे, ऑनलाईन नाहीतर आपलं आहेच की ते लोरींची येतेच लिंक बघू आपण एकत्र घेऊ, त्यांनी प्रबोधन द्यालं आम्ही पण घरी घेऊ. पण तुम्ही चर्चला जाण्याचं बंद करता आणि तुम्ही चर्चा करत बसता, पण तुम्ही घरी थांबता कोणत्या कारणानं, कोणी तुम्हाला अधिकार दिला तुम्हाला घरी थांबण्याचा? येशूनं तर नाही सांगितलं की ठीक आहे तुम्ही माझी चर्चा करत चाला मग अम्माऊसकडे जा, यरुश्लेमे तुम्हाला जाण्याची गरज नाही. नाही, त्यानं परत त्यांना यरुश्लेमेमध्ये आणलं, परत यरुश्लेमेमध्ये आणलं. कितीही मतभेद होऊ द्या, काही गोष्टी तुम्हाला पटो अथवा न पटो, पण प्रभू येईपर्यंत आम्हाला एकत्र राहावंच लागणार आहे. आणि का राहायचं माहिती का, स्वर्गात पण आम्हाला यांच्या बरोबरच काढायचं जीवन. मग ते नाही का नवरा बायकोचं पटत नसली तर ते डायलॉग मरते बायको, पदरात पडलंय दोड पण करून घ्यायचं, डायलॉग कसं नाही का, काय करायचं कसं का असं ना. आता आईने गळ्यात मारलंय, संसार तर करावा लागणारच आहे. अहो मग यांच्या बरोबर आम्हाला स्वर्गात आयुष्य काढायचं आहे, तिथं प्रॉब्लेम असा आहे की तिथे हे मरणार नाहीत, इथं तरी मरतील लोक, तिथं कुठं मरणार आहे, ते मरणारच नाही, कोणीच मरणार नाही. मग आत्ताच ऍडजस्ट होऊया एकमेका बरोबर. हालेलुया. भरकटू नका, काही झालं तरी भरकटू नका. ते यरुश्लेम सोडून अम्माऊसकडे गेले आणि तिथे सुद्धा त्यांना देवानं पकडलं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट वाचूया, यिर्मयाचं पुस्तक दुसरा अध्याय 36 वचन. याला लागूनच ते वचन आहे, वाचा. हा, यिर्मयाचं पुस्तक दुसरा अध्याय 36 वचन पटकन वाचा. अजून एक मुद्दा मला पाहायचा आहे. आपली चाल बदलून, आपली चाल बदलून इकडून तिकडे, इकडून तिकडे का भटकतेस, का भटकतेस तू अशुरामुळे, अशुरामुळे खजील झालीस, खजील झालीस तशी तशी मिस्रामुळे ही होशील, मिस्रामुळे सुद्धा होशील. आता ती चौथी गोष्ट, काही लोक बदललेली वागणूक, चाल बदलली म्हणजे वागणूक बदलली. कधी कधी आमच्या वर्तनामध्ये फरक पडतो आणि देव तोही बदल किंवा तेही आमचं भटकण्याचं ठिकाण मोजतो. कुठं कुठं भटकला, वागणूक बदलली. म्हणून काय लोक म्हणतात पूर्वी सारखं नाही बरं का तुम्ही, पूर्वी आल्यावर सूरज ब्रदर प्रेज द लॉर्ड करायला येत होते, आता ते तोंड बुडून पुढे जातात. चेंज म्हणजे तुम्ही तसे नाहीत बरं का, एक एक्झाम्पल सांगितलं. आमच्या आमच्या सिस्टर पहिले आल्यावर इतकं गळ्यात पडायचे, आता मला बघून ओलांडून पुढे जातात. अहो, चेंज करू नका स्वतःला. हालेलुया.
बायबल सांगत देव हाही बदल हेही भटकणं नोंद ठेवतो. हालेलुया. जसे आहे तसेच राहा. आमेन. कोणी काय का म्हणेना तसंच राहायचं. हालेलुया. तसंच जसं तुम्हाला तारण झालेल्या दिवशी जसं होतं तसंच. हालेलुया. तेवढंच प्रेम, तेवढंच समर्पण, तेवढंच सगळं. आमेन. लोकांनी लक्षात घ्या, लोकांमुळे तुम्ही बदलू नका. हालेलुया. प्रॉब्लेम आम्हाला बदलण्याचं कारण काय असं लिहिलंय वाचा वरती तर. आपली चाल बदलून इकडून तिकडे इकडून तिकडे का भटकतेस, का भटकतेस तू अशुरामुळे. अशुरामुळे खजील झालीस. हा कशामुळे बदलली? अशुरामुळे. अशुर कधी कधी लोकांमुळे. आम्ही म्हणतो ना मी खूप चांगला होतो यांच्यामुळे मी बदलले. मी चांगले होते, मी चांगला होतो, हे बदमाश आहेत ना यांच्यामुळे मला चेंज व्हावं लागलं. नाही चाल बदलू नका. हालेलुया. जसं प्रभूने तुम्हाला दिलं तसंच राहा. आमेन. आमेन. जसं प्रभू सांगतो तसं राहा. चाल बदलू नका. हालेलुया. आणि इकडून तिकडे पण जाऊ नका. आमेन. काय लिहिलं? आपली चाल बदलून इकडून तिकडे इकडून तिकडे शिलोतन तिकडं तिकडून तिकडं तिकडून तिकडं तिकडून तिकडं. हालेलुया. काही लोक स्वतः बदलत नाही, चर्च बदलते. नाही ते टोचते. बर गुदगुल्या करायला एक माणूस ठेवतो तुम्ही आल्यावर. यांना गोडगोड गोडगोड वचन द्या, यांचं पोट भरलं पाहिजे आणि देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. काही पण करा, तंबो खा, तंबो खा, सुटेल आज नाव द्या. अरे फेक. हालेलुया. बदलायचं चर्च नाही बदलायचं, चाल नाही बदलायची. हालेलुया. इकडून तिकडं नाही भटकायचं. मग जे इकडून तिकडं भटकतात देव त्यांना पण तुमचं तेही भटकणं बघतो. कोणतं भटकणं? नाही ते तिथं आम्हाला किंमत देत नाही. मग अरे तुम्हाला किंमत देण्यासाठी चर्च नाही. हालेलुया. तिथं किमती फक्त एकच आहे, प्रभू येशू ख्रिस्त. तो हिऱ्यापेक्षा मोलबान, चांदीपेक्षा मोलबान आहे. त्याच्यामध्ये तुमचा इम्पॉर्टन्स काय असणार आहे? माझं महत्व नाही, मला कोणी विचारावं याच्यासाठी नाही. मला मी येणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष काय? प्रभू उंच केला जावा, देव उंच केला जावा, प्रभूचं नाव उंच केलं जावं. ज्यास आपोआप प्रभूचं नाव उंच केलं जातं ना, त्यास देव त्याच्या बरोबर तुम्हाला उंच करतो. इकडे तिकडे भरकटू नका आणि स्वतःला बदलू पण नका. चर्च नाही बदलायचं म्हणजे चर्च बदलायचं नाही. बरेच लोक मला फोन करून विचारतात, पण साहेब तिथं असा असा प्रॉब्लेम झालाय, काय करू आम्ही, त्या चर्चमध्ये राहू का नको? मला विचारता इथं बायबल. कदाचित मी तुम्हाला सांगेल पण माझी मेंबरशिप वाढव म्हणून. हा या या, तुम्हाला त्रास देत इथं राहू. आय आमच्याकडं क्वायरमध्ये जागा फ्रमज होता. या या केविनला काढतून तुम्हाला बसवतो. भटकू नका. ज्या जागेवरती प्रभूने तुम्हाला ठेवलं ती जागा गौरवाची जागा आहे. आमेन. सगळ्यात भारी जागा ती आहे. हालेलुया. म्हणून सेल्फ पिटीचं जीवन जगू नका. आमेन. स्वतःला सहानुभूती मिळावी आणि म्हणून शास्त्र काय सांगतं की तो तुमची चाल बदलली आणि इकडून तिकडे गेला तरी तेव्हा आणि प्रभू तुम्हाला पाहत आहे. तुम्ही तुमचं चर्च बदललं पण देव पाहतो. हालेलुया. या चर्च मधन त्या चर्च मध्ये जरी उडी मारली तरी देव बघतो. मग आम्ही डायलॉग मारताना काय होत, सगळीकडे देवच आहे ना. मग इथं होता ना, इथला देव काय तू खिशात घेऊन गेला का? इथं पण होता ना. मग इथं का टोचला देव? इथल्या देवाने तुला का टोचलं? तुला का वाटलं इकडून तिकडे जायला पाहिजे? देव तिथं पण आहे, देव इथं पण आहे. मग इथं का तुला रुत्त आहे? इथं तुला बदलायचं नाही, चेंज व्हायचं नाही. अहंकार, मीपणा, गर्व, तापट स्वभाव, प्रभूला न पसंत पडणाऱ्या गोष्टी याच्यामुळं तुझं मन दुखवलं. ज्यास तुम्ही दुखावलं, दुखावलं हा शब्द एकच शब्द तुम्हाला निराशेकडे घेऊन जातो, एकच शब्द तुम्हाला स्थान सोडण्यासाठी भाग पाडतो. आणि तो शब्द मी दुखलो, मी दुखावले, मला वाईट वाटलं. नाही देवाच्या लोकांनो, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल? मरण, संकट, छळ, उपासमार, दंगे, दुखपे, अपमान, सगळ्या गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतील. हालेलुया. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कोणतंही चर्च हे जगामध्ये वाईट चर्च नसतं. हालेलुया. कारण सगळ्या चर्चचा मालक परमेश्वर येशू ख्रिस्तच त्याचं मस्तक आहे. हालेलुया. हा जवळ लांब कुठंतरी असेल. आणि मी हे पण म्हणेल, कदाचित
पाळत जे तुम्ही ज्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहता तुम्ही त्या नजरेतनं पाहत नाही ज्या नजरेतनं देव पाहत असतो. हालेलुया. मोशेला मोशेनं चूक केली आणि ती स्त्री आणल्याबरोबर त्याला लग्न केल्याबरोबर मिरियमने आरोने त्याच्या विरुद्ध बंड केलं. देवानं त्या नजरेने नाही पाहिलं ना. देवाची नजर सेवकावर सेमच होती कारण त्याला माहिती याला घडवण्यासाठी मला 40 वर्ष लागलेली आहे. असं तसं नाही 40 वर्ष याला प्रिपरेशनसाठी मी खर्च केलेले आहे आणि मग आता मी त्याला कसं काय सोडून देऊ. म्हणून लक्षात घ्या भटकण्याचं ठिकाण चर्च बदलणारे लोक काय होतं वाचा त्याच्या संबंधाने. आपली चाल बदलून इकडून तिकडे का भटकतेस तू अशुरांमुळे खजील झालीस तशी मिसरामुळेही होशील. तशी मिसरामुळे म्हणजे तू एक ठिकाणात्मक जाताना जर तुझा अपमान झाला तुझी दखल इथे घेतली म्हणून तिकडं तिकडेही तुझं तसंच होणार आहे. असंच लिहिलंय ना. Yes. कोणामुळे खजील झाली अशुरामुळे. अशुरामुळे खजील झाली तशी मिसरामुळेही होशील. तशी मिसरामुळेही तू ठिकाण चेंज केलं पण तुला जे येणार तेच. सगळे लोक जगात सारखेच आहेत. अमेरिकेत गेलं तर तेच आहे. कोरियात गेलं तरी तेच आहे. फक्त स्वर्गात गेल्यावर सगळे एकसारखे दिसतील. तिथं हंटर घेऊनच बसलाय बाप. नाही चर्च मध्ये आल्यावर बघा एकमेकाच काही नाही पटलं पण मला बघितलं सगळे एकसारखे चेहरे. मग माझी एवढी भीती आहे तर तिथं तर तो तर म्हणतो इकडे डोळे इकडे डोळे मी ज्या भी देखता हो नाही का तुने मिझे मुझे आगे पिछे मग तो चारही बाजूने तुम्हाला पाहतो म्हणजे स्वर्गात तर तुम्ही एकदम ओकेच होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा या पृथ्वी तलावर तुम्ही कुठं पण भटका तुम्हाला सन्मान कधीच मिळू शकत नाही. पण मी पुन्हा तुम्हाला सांगतो जिथं तुम्ही आहात ती जागा सन्मानाची जागा आहे. हालेलुया. चर्च मध्ये तुम्ही आहात ती जागा तुमची सन्मानाची जे मला फेसबुक युट्यूब गुगल मीटच्या माध्यमातून वगैरे तुमचं चर्च कधी सोडू नका. तिथं थांबा. तुमचं भटकण्याचं ठिकाण मोजत आहे. किती चर्चेस बदलले. काही काही लोकांना तुम्ही विचारतो पाळ कोण आहे आता लक्षात नाही हो आता चेंज झालंय. कुठल्या एरियामध्ये कुठलं ग हे कुठला एरिया आहे. अरे एवढे ठिकाणं बदलले तर तुला चर्चचा एरिया बी माहित नाही. म्हणजे कुठं पण शिरतो. पॅसेंजर आली काय मालगाडी आली काय डब्बा गाडी आली काय आणि मेल आली काय सुपरफास्ट आली काय सगळ्या गाड्यांमध्ये बसून बसून तिथले चहावाले बी ओळखीचे काय पाहिजे. बरं चेन्नईला होतो तुम्ही हो नाही आज इकडे गुजरातला चाललो. इतके चेंजेस आणि देव ते ठिकाण मोजतो. हालेलुया 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 हालेलुया. आता शेवटचं वाचूया. दुसरे राजे 5वा अध्याय 20-27. दुसरे राजे 5वा अध्याय 20-27 पटकन वाचा. हा मुद्दा पण क्लिअर करून जाणं गरजेचं आहे. इकडे इकडे देवाचा माणूस आलिशा याचा चाकर गेजी याने विचार केला की आरामी नामानं आणलेला नजराणा धन्यानं न घेऊन दया केली परमेश्वराच्या जीविताची शपथ त्याच्या मागे धावत जाऊन काहीतरी घेतोच गेजी नामानाच्या मागून गेला. आपल्या मागून कोणी धावत येत आहे नामानानं पाहिलं तेव्हा आपल्या रथामधून उतरून सामोरं जाऊन विचारलं सगळं ठीक आहे ना. गेजी म्हणाला सगळं आलबेल आहे ठीक आहे माझ्या धन्यानं असे सांगावयास पाठवलं. आहा पहा डोंगरी प्रदेशातून संदेष्टाचे दोन शिष्य नुकतेच माझ्या घरी आले त्यांच्यासाठी एक किंकार चांदी दोन पोशाख द्या. नामान म्हणाला दोन किंकार घे आग्रह करून दोन किंकार चांदीच्या दोन थैल्या बांधून दोन पोशाखासह हा सेवकांच्या खांद्यावर ठेवल्या. सर्व घेऊन त्याच्या पुढे चालले. हा त्याने हा हातून घेऊन आणि यांना पाठवून दिलं.
त्याला माहिती आता आलिशा मला बघेल म्हणून त्याने काय शाळा केली, पाठवून दिली. या दोघाला म्हटलं तुम्ही जावा इथंच राहू द्या, इथंच आता बाकीचं मी घेऊन जातो. किती हुशार आहे बघा. त्याला काय वाटलं आता मी केलं ना आलिशा खाऊन पिऊन सगळं ठेवून कुठे गेलं बघा. आणि त्या मनुष्यास म्हटले जा म्हणून सांगितले, सांगितलं मग ते निघून गेले, निघून गेलं त्याप्रमाणे तो आज जाऊन आपल्या दण्यापुढे उभा राहिला. ती बघा चोर ते चोरवर शिरजोर सगळं चोऱ्या माऱ्या करून घरामध्ये ठेवल्या आणि आलिशा समोर जाऊन उभा राहिला. काय म्हणते आलिशा त्यास म्हणाला गेजी तू कोठून आलास, कोठून आलास. त्याने म्हटले, त्यानं म्हटलं आपला दास कोठेही गेला नव्हता. कुठे आहे इथं रे बाळक साहेब, इथंच आहे, कुठं जात नाही उचर सोडून, इथंच आहे सेवेला तुमच्या सदैव हजर. शपथ हो लेकरा, शपथ बायको, शपथ आई, शपथ आमक, शपथ. अहो भटकता तुम्ही, देव बरोबर बघतो. हालेलुया. तुम्ही वाचलं एक गोष्ट तुम्हाला लक्षात येते का, त्याचं संभाषण. एक किंकार चांदी मागितली, त्याने किती दिली, दोन किंकार. एवढं सगळं नोन झालंय हो. हालेलुया. त्यांचं डिस्कशन, त्यांचे डायलॉग, त्यांनी काय मागितलं, यानं काय दिलं, हे सगळं संभाषण नोन झालं. म्हणजे देव किती बारकाईनं पाहत होता. या घेजीला काय वाटलं की माझ्या लोभाकडे देवाचं लक्ष नाही. ज्या अर्थी आलिशाला कुठल्याच गोष्टीची गरज नव्हती, आलिशा सन्मानानं तो नामान कोणी त्याला देत होता, पण आलिशानं ते घेतलं नाही. त्याला माहितीये माझा पुरवठा माझा देव आहे. ऐका, ज्या गोष्टी प्रभूनं तुम्हाला दिल्या ना तोच तुमचा पुरवठा आहे. एक्स्ट्रा काही करू नका. आमेन. एक्स्ट्रा करू नका. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, दुसऱ्याकडच्या गोष्टी माझ्याकडं असाव्यात ही भावना सुद्धा फार भयानक आहे. जे आलिशासाठी होतं ते गेहेजीनं कधीच घेऊ नये. हालेलुया. येते का लक्षात, जे आलिशासाठी होतं ते गेहेजीनं कधीच घेऊ नये, कधीच नाही. आणि आलिशानं त्याच्या मालकीचं असताना, त्याला सन्मानानं देत असताना सुद्धा त्यानं त्याकडे गोष्टी लावल्या नाही. पण काय घडलं माहिती का, इथं यांच्या दोघांचं डिस्कशन या गेजीने ऐकलं. आणि गेजीला काय वाटलं माहिती का, आलिशा जरा मूर्खच आहे. तसं काय डिस्कशन वाचा बरं ते. गेजी म्हणाला, गेजी म्हणाला सर्व काही ठीक आहे. नाही नाही, त्यांच्या दोघ नामन, ते नामन त्याला म्हणाला माझ्या धन्याने आपल्याला. नाही नाही नाही, नामनच काय म्हणणं होतं, घे. नामन म्हणाला कृपा करून दोन किक्कार घे. ते नाही हो, आधी काय म्हणला होता तो, इकडे देवाचा माणूस आलिशा. देवाचा माणूस आलिशा याचा चाकर घेजी याने विचार केला की, विचार काय विचार केला बघा त्यांनी, आरामी नामानाने, आरामी नामानानं आणलेला नजराना, नजराना माझ्या धन्याने, माझ्या धन्याने न घेऊन, न घेऊन त्याचवर दया केली. अरे काय या माणसाला कळत का नाही, चांगलं डोनेशन मिळत होत. बाळक साहेबाला तर कळतच नाही, बकरा आलेला घालवला. अभी मैं जाके उसको काटता हूं. मैं जाके काटता हूं, तू काट उसका कोड तुझ पे. हा गेला आणि म्हटला थांबा 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 थांबा, थांबला तो. काय झालं बघ ना, आत्ताच दोन संदेश ते आले, दोन पोशाख द्या आणि एक किंकार चांदी दे. अरे तुझ्या नाम लक्षात घ्या, फार सुंदर आहे बरं का. आलिशाचं नाव ऐकल्याबरोबरच तो म्हणतो एक काय दोन किंकार. लक्षात घ्या, ईशू या नावातच ताकद आहे. हालेलुया. जे तुम्हाला मागता त्याच्या दुप्पट तुम्हाला देव देईल. म्हणून दुसऱ्याच्या गोष्टीचा लोभ धरू नका, भरकटू नका, बिलकुल भरकटू नका. प्रभूनं जे दिलंय, ज्यास आलिशा नाकारतो ना त्यास त्याला काहीतरी त्याच्या मागे हेतू होता, काहीतरी योजना होती. हालेलुया. त्याचं देवावरती अवलंबून राहणारं जीवन त्याला माहिती होतं. प्रभूनं आत्ता
आतापर्यंत ज्याच्या हाताखाली मी काम केलं तो एलिया, या एलियानं सुद्धा प्रार्थना केल्यावर विधवेच्या घरातलं दारिद्र्य दूर केलं. त्याला माहिती होतं अशाच प्रकारच्या आम्ही सेवक आहोत ज्याचा अभिषेक माझ्या डोक्यावरती आहे, तो अभिषेकच मला सगळं मिळवणार आहे. त्याच्यासाठी मला नामानाची गरज नाही, माझ्या मधला अभिषेक हीच माझी गरज पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे. जो अभिषेक तुम्ही घेऊन चालला तोच तुमच्या गरजा भागवणार आहे. आमेन म्हणाल का? आमेन. आता थोडस फोडून सांगतो तुम्हाला, खरं तर याच्यात खूप वेळ जाणार होता पण आता वेळ संपत आली, 2 मिनिटांमध्ये संपवतो मी. जो अभिषेक देवाला तुम्हाला दिलेला आहे, काहीतरी तुम्हाला देवाला दिलेला आहे, आता तुम्ही तो अभिषेक घेऊन कधी कधी मला देव, आता मला जर पाळकाचा अभिषेक दिला, मला मनोज तेलोरे नावानं एक अभिषेक दिला आणि त्या अभिषेकानं मला काम करायचं आणि मला वाटलं नाही दिनाकरणचे अभिषेक मला पाहिजे, मला वाटलं नाही बेरेंचा अभिषेक मला पाहिजे, मग मी त्यांचं काहीतरी मग आपलंस करण्याचा प्रयत्न करतो. त्यास प्रभू माझं भटकण्याचं ठिकाण मोजतो. काय मी त्याला तर कॉपी करत नाही, पण मला माहितीये माझ्या देवानं मला जे दिलं तेच बेस्ट आहे. आमेन. तुम्ही देखील तरुण तरुणी, देवाने तुम्हाला काहीतरी वेगळं दिलेलं आहे हे लक्षात ठेवा. आता ते तुमच्याकडे नाही पण एक दिवशी तोच अभिषेक तुम्हाला वर घेऊन जाणार आहे. इकडं तिकडं भरकट होऊ नका, इकडं तिकडं भरकट होऊ नका, कधीच भरकट होऊ नका, कधीच नाही भरकटायचं. आता तुमच्याकडे जे आहे ना, हो आता तुम्ही म्हणाल नाही पाळक साहेब काहीच नाही, नाही ना अभिषेक आहे ना बस. हालेलुया. आता तुझ्याकडे काही नाही, एलियाच्या मागे आलिशा चालला होता, तो फक्त त्याच्या हातावर पाणी घालण्याचं काम करत होता. हालेलुया. मग ते चमत्कार कुठं लांब, हातावर पाणी घाल. पण एक दिवस आला, एलिया गेला आणि आलिशाला कळालं, अरे मी तर दुप्पट अभिषेक घेऊन जगत होतो, दुप्पट अभिषेक घेऊन जगत होतो. भरकटू नका. चुकीचा मार्ग आपला आणि चुकीच्या मार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करू नका. जर चुकीच्या पद्धतीने चुकीच्या मार्गाने तुम्ही पैसे मिळवाल तर ज्या पद्धतीने मी पाहतो आलिशाच्या आलिशानं सांगितलं आणि गिहिजीच्या अंगावरती कोडालं तसं देवाचं शासन देवाचा दंड तुम्हाला असणार आहे. काम देऊ नाही का? प्रभूने जे तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या लक्षात येऊ द्या. आत्ता तुमच्याकडे ते नाही पण समय आल्यावर देव तुम्हाला अपलिफ्ट करेल, देव तुम्हाला उंच करेल. तोपर्यंत आहे त्या परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे जीवन जगा. आमेन. प्रामाणिकपणे जीवन जगा, जसं आहे तसं. गरिबीत असा, गरिबीत असा, कोणाच्या पैशाचा लोभ धरू नका, कोणाच्या श्रीमंतीचा लोभ धरू नका. देव तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळी श्रीमंती दिली आणि मी मात्र म्हणतो देवाचे लोक गरीब राहणारच नाही. कशाला देवाचे लोक, देव गरीब आहे काय तुमचा? तुमचा देव सगळ्यात श्रीमंत देव आहे. पण प्रॉब्लेम काय माहितीये, देव आम्ही भरकटतो ना कधी कधी, आम्ही भरकटतो. जाता जाता शेवटचं तो एक पॉइंट क्लिअर केला, म्हणजे खरं तर मला एक मुद्दा सांगायचा तर खूप खोलात जावं लागतं, माझे तर प्रॉब्लेम येतो. पहा ज्यास आम्ही पाहतो की हनन्या आणि सपिरा या दोघांनी पण आपली संपत्ती विकली आणि परिषदांच्या चरणाजवळ अर्धा भाग आणून ठेवला. त्यांना कोणी सक्ती केली नव्हती आणून ठेवा म्हणून, पण त्यांनी अर्धा काढून ठेवला आणि त्या परिषदांकडे गेले. त्यास तो पेत्र काय म्हणतो, सैतानानं तुझं मन का भरवलं, होती तर तुझ्या मालकीची, आता विकल्यावरती देवाची नाही का? इथं तो भरकटला, त्या पैशाला पाहून तो भरकटला. परिणाम काय झाला, याच पैशानं त्या दोघांचा पण अंत केला, दोघं पण मेले. भरकटू नका. थोडा सुद्धा धनाचा लोभ तुमच्यामध्ये मृत्यूला किंवा भयानक प्रकारच्या पिढीला जन्म देणार आहे. म्हणून देवाच्या लोकांनी प्रामाणिक आयुष्य जगण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. का? तर प्रामाणिकपणाचं फळ एक दिवशी देव तुम्हाला देणार आहे. कोणी व्यक्ती देणार नाही, देव देणार 100%. आमेन. दावीद म्हणतो मी तरुण होतो म्हातारा झालो, धार्मिक निरश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली, भिकेसच लागणार नाही, मग कशाला पळापळ धावा धाव करता. म्हणून काल त्या बाईची साक्ष मला खूप आवडली, ती साक्ष वाचत असताना मोठी साक्ष होती म्हणून मला पेस्ट करता आली नाही, परंतु मी त्याच्यामध्ये अहो पाळक साहेब खूप पैसा आहे, चांगलं घर आहे, लहानपणापासून प्रभूनं सगळं काही दिलेलं आहे आणि आता मी विमानानं फिरते, पण असं वाटतं आता फक्त 3 वेळचं जेवण आणि झोपण्यासाठी छोटस घर असलं
पैसा नको पण मला शांती देवामधली पाहिजे. लक्षात ठेवा, जगण्यासाठी शांतीची गरज आहे आणि शांती देवाच्या घरामध्ये आहे, ना ती पैशामध्ये ना जगातल्या गोष्टीमध्ये. म्हणून कोणत्याच गोष्टीचा लोभ धरू नका, कोणाचे चाराणे सुद्धा त्याचा लोभ असू देऊ नका. चाराण्याचा पण लोभ धरू नका, देवाचं देवाला देत राहा. आमेन. प्रभूचं प्रभूला, देवानं तुम्हाला दिलं त्याच्यात संतुष्ट असा. आमेन. आणि तुम्ही जेवढं संतुष्ट राहाल ना, तो म्हणतो मी तुझं भटकण्याचं ठिकाण मोजलं. हालेलुया. देव तुमचं भटकण्याचं ठिकाण मोजेल ना, यास प्रभूनं पाहिलं पाहिजे. अरे हा आहे त्या भाकरीमध्ये समाधानी आहे. आणि हा प्रभूला रोज प्रार्थना करताना म्हणतो, प्रभू आमची रोजची भाकर आज आम्हास दे. एवढीच प्रार्थना करा, रोजची भाकर दे. जास्त मिळवण्याच्या मागे कोणाचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू नका. गेहेजीनं आलिशाचं असणारं त्याच्या नावानं पैसे जमा केले, किंवा आम्ही पाहतो त्याच्या नावानं काय केलं, तर त्या असणारं कपडे मागितले. आणि त्याच्या नावानं काय केलं, तर त्या ठिकाणामध्ये रूप मागितलं. एकमेकासाठी असणारे आशीर्वाद तुम्ही उपभोगू शकत नाही, देवानं दिलेले आशीर्वादच तुम्ही उपभोगणार आहात. आणि म्हणून कधीच भरकटून जाऊ नका, जेवढं आहे त्याच्यामध्ये प्रभूचे आभार माना. एक दिवशी देव तुम्हाला अतिशय फलदायी आणि उत्तम जीवन दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बायबल सांगतं, त्यानं आमची भटकण्याची ठिकाणं मोजली आहे. कुठं तुम्ही भटकता बरोबर माहिती आहे, आलिशा कुठं भटकला हे त्याला माहितीये, तुम्ही पण कुठं भटकता हे माहितीये. लक्षात ठेवा, कधी जर तुम्हाला कोणी कोणाचं गिफ्ट कधी कधी देतात, आता त्या ह्यांच्यावरून मिरजवरून त्या आंटी आल्या होत्या, आणि मग त्यांनी त्या घोडकेंचं पण मंगला घोडकेचं पण एक पॅकेट दिलं होतं. आणि मी जर त्याच्यात डोकावलं तर अरे ह्याच्यात वेगळं आहे, इनको क्या मालूम, एक डालता या. आणि जर मी भटकलो असतो तर देवाला मला याच्यापेक्षा जास्त द्यायचं. म्हणून तोडला थोडक्या विषय विश्वासू रा, म्हणजे पुष्कळावर तुझी नेमणूक कर. देव तुम्हाला थोडकं देऊन बघतो. हालेलुया. आलिशाला देऊन बघितलं, गेजीने ऐकलं, ऐकल्यावर त्याला वाटलं मला पाहिजे ते. आणि एवढे सुंदर दोन पोशाख, पण आल्यावर ज्यास पुन्हा तो आणि आलिशा समोरून आला, आरशासमोर उभा राहिला, तो म्हटलं या पोशाखाचा मला फायदा काय, अरे माझं एवढं सुंदर शरीर नष्ट झालं, शरीर सगळं कोडानं भरलं, त्यापेक्षा मी ज्या कपड्यांमध्ये होतो त्याच्यात सुंदर होतो. पण आता मी चुकीची गोष्ट केली, माझं सौंदर्य गेलं आणि माझ्याकडे ही कुरूपता आली. लक्षात ठेवा, ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात एकदम सुंदर आहात, एकदम छान आहात, एकदम चांगली तुमची परिस्थिती आहे. आणि अशाच पद्धतीने राहा, भटकू नका, इकडं तिकडं फिरू नका, आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगा. 100% देव तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती राहूया, आपल्या माना आपण लावूया, आपली मस्तक आपण झुकूया. परमेश्वराचं वचन पुन्हा एकदा आमच्याकडे आलेलं आहे. तो म्हणतो मी तुमची भटकण्याची ठिकाणं मोजलेली आहेत. आम्ही कुठं कुठं भटकतो ते त्यांनी पाहिलं. सरेंडर होऊया, आज प्रभूला समर्पित होऊया. प्रभू आम्ही भटकलो, पण आता आम्ही तुला शरण येत आहोत, आम्हाला तुझी गरज आहे, तुझी कृपा तुझी अनुग्रह तू आम्हाला पुरव. हे सर्वसमर्थ देवा, तुझ्या प्रिय लोकांना तुझ्या स्वाधीन करतो यासाठी की प्रभूची तू आमचा खूप चांगला देव आहेस. आम्ही भटकावं, जगामध्ये हरवून जावं याच्यासाठी तर तुझा पुत्र तू नक्कीच दिला नाही. आम्हाला दिलेलं इतकं सुंदर तारण, ज्या मोक्षासाठी लोक जीवाचं रान करत आहे, लाखो करोडो रुपयाचा चुराडा करत आहे, तो उद्धार तो मोक्ष येशूच्या द्वारे तुम्हाला फुकट दिला आहे. ते टिकवून ठेवणं गरजेचं आहे. हे सर्व समर्थ पित्या, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येतो, आमच्यावरती अनुग्रह कर. मंडळी समोर येत, मी स्वतः तुझ्या समोर येत आहे. आजचं शिक्षण पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करणारं लावणारं शिक्षण आहे. ज्या ठिकाणात आम्ही भटकतो ते ठिकाण आता आम्ही बंद करून टाकत आहोत. आम्ही गंभीर बनत आहोत. देव आम्हाला पाहत आहे. आमचं बोलणं यरुश्लेमेतलं, अमाऊसच्या वाटेकडचं, या सगळ्या गोष्टीकडे तुझं बारकाईनं लक्ष आहे. आणि म्हणून आमच्या चर्चा, आमचे विचार, आमच्या कृती, या सगळ्याला आम्ही रिस्ट्रिक्शन आणत आहोत, बंधनं आणत आहोत प्रभूजी. जसं पाहिजे तसं तुला घडव,
जे लोक लांबून या ठिकाणात आलेत अशांसाठी विशेष प्रार्थना करतो. त्यांच्या प्रश्नातनं त्यांना सोडव, उत्तर दे, आणि जाताना त्यांच्याकडे विश्वास असू दे की प्रभूनं आमच्यासाठी महत्कृत्य केले. तुला धन्यवाद देत, तुझी स्तुती करत, तुला गौरव देत, येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. आमेन.